ग्रामीण भागातील लोकांना दर्जेदार आणि वैचारिक वक्तृत्व ऐकण्याची संधी दरवर्षी लोकांना मिळत आहे। सरस्वती व्याख्यानमालेतून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजनात्मक या क्षेत्रातील अनेक मान्यवर व्याख्यात्यांनी आपल्या व्याख्यानातून आपणा सर्वांना दर्जेदार व्याख्याने सादर केलेली आहेत। एवढेच नव्हे तर अनेक नाटककार, चित्रपट अभिनेते यांनी सुद्धा आपला अभिनय आणि अनुभव सुद्धा आपल्याला सांगितलेला आहे। सरस्वती व्याख्यानमालेच्या 21व्या वर्षात पदार्पण करत असताना सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा नवरात्रीचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी आपण श्री व्याख्यात्यांपासून सुरुवात केलेली आहे। या वर्षी आपल्यासाठी भारुडातील श्री रूपे हा विषय घेऊन आपल्या समोर व्याख्यानासाठी येत आहेत माननीय डॉक्टर मोनिकाताई ठक्कर। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी विनंती करते या वर्षीच्या कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षा कवयित्री माननीय सौ वैशालीताई माळसकर यांनी आपल्या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते। आपण सर्व या कोरोना सारख्या महामारीचा सामना करत आज येथे सुखरूप उपस्थित आहोत। आपल्या मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष, आमचे आधारस्तंभ, आमचेच नाही तर तालुक्याचा आधारवट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे तरुणांनाही लाजवेल असं उत्साही व्यक्तिमत्व असणारे आमचे आदर्श माननीय भास्करअप्पा म्हाळसकर, मैत्री कशी असावी यापेक्षाही ती कशी निभवावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे मावळ विचार मंचाचे संस्थापक कार्याध्यक्ष आचार्य फाउंडेशनचे सर्वेसभा माननीय डॉक्टर रवींद्रजी आचार्य सर, सरस्वती व्याख्यानमालेचे ह्या वर्षीचे अध्यक्ष माननीय शंकरभाऊ भोंडवे व आमचे ह्या वर्षीचे सर्व कार्यकारिणी सदस्य, पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त आमचे आदर्श सोपानतात्या म्हाळसकर आणि सर्व विश्वस्त पंचायत समिती वडगाव नगर पंचायतीचे सर्व नगरसेवक नगरसेविका, व्याख्यानमालेच्या आजच्या पहिल्या दिवसाच्या अध्यक्षा वडगावची लेक आपल्या गावचे माहेरवाशी ज्या आज तालुक्याच्या सभापतीपदी विराजमान आहेत अशा माननीय सौ ज्योतिताई शिंदे, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या वडगाव नगर पंचायतीच्या नव्याने नियुक्त झालेल्या मुख्याधिकारी सौ जयश्रीताई काटकर मॅडम, आणि आजच्या आपल्या सरस्वती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी ज्यांना मी एक चालता फिरता ज्ञानाचा सागर म्हणेल, ज्यांना आज आपल्याला लाईव्ह ऐकण्याचं भाग्य लाभणार आहेत अशा मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉक्टर मोनिकाताई ठक्कर, मावळ विचार मंच सरस्वती व्याख्यानमालेच्या सर्व महिला आणि पुरुष सभासद, इथे उपस्थित सर्व मान्यवर, आपले पत्रकार बंधू आणि समोर उपस्थित सर्व श्रोतेजण, तर आज सरस्वती व्याख्यानमाला 21व्या वर्षात पदार्पण करीत आहे। ह्या व्याख्यानमालेची मुहूर्तमोड रवणारे दोघेही भास्करअप्पा आणि श्री रवींद्रजी सूर्याचीच नावं असणारे आणि कार्यही तसंच सूर्यासारखं तेजोमय। सूर्य जसा रोज नव्याने अंधाऱ्याला योग्य प्रकाशाची वाढ दाखवतो तसेच यांनीही वडगावच नाही तर तालुक्याला ह्या अज्ञानरूपी अंधारातून वाढ दाखवत या साहित्यरूपी ज्ञानमय प्रकाशाची गोडी लावली आहे। मला सांगावयास विशेष आनंद वाटतो की माझ्यासारखी एक साधी गृहिणीही या मंचाच्या प्रेरणेतून थोडंफार काव्यमय लिहायला शिकली आणि ह्याचीच पावती म्हणून आज मी मावळ विचार मंच आणि सरस्वती व्याख्यानमालेच्या कार्याचा काव्यमय रूपी आढावा आपल्यासमोर सादर करणार आहे। मावळ विचार मंचाचा हा वेलू 4 दशकांपूर्वी दोन अवलिया मित्र डॉक्टर आचार्य आणि भास्करअप्पांनी लावलेला आज त्याचाच वटवृक्ष झालेला सर्वांनी याची देही याची डोळा पाहिला। महाराजांचे मावळे वरुणी पहिली शिवजयंती महोत्सव दिमाखात घेऊन आले ते मावळात गेली 40 वर्ष गावकरी दंग होतात त्या 3 दिवसाच्या उत्साहात। विविध समाज उपयोगी उपक्रम शिबिर त्यात राबवली जातात महिला भगिनीही मनसोक्त मनोरंजनात्मक विविध खेळाचा आनंद लुटतात। आपली संस्कृती, पारंपरिक खेळ जपत
स्थानिक खेळाडू कलाकारांना हे हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देतात। आपली संस्कृती पारंपरिक खेळ जपत स्थानिक खेळाडू कलाकारांना हे हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देतात। इथून निर्माण झालेले साहित्यिक कवी व्याख्याते गावोगावी मोठ्या दिमाखात मिरवतात। अति दुर्गम भागातील लोकांची व्यथा जाणूनी आयुष्यावर बोलू काही ही संगीत मैफिल मंचातर्फे राबवली। अति दुर्गम भागातील लोकांची व्यथा जाणूनी आयुष्यावर बोलू काही ही संगीत मैफिल मंचातर्फे राबवली। गेली वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या पाले पठार गावची विहीर खोदून तहान त्यांनी भागवली। फक्त पुरुषांपुरता हा मावळ मंच मर्यादित का ठेवता ही खंत आमच्या आप्पांनी बोलून दाखवली। फक्त पुरुषांपुरता हा मावळ मंच मर्यादित का ठेवता ही खंत आमच्या आप्पांनी बोलून दाखवली आणि आमच्यासारख्या गृहिणी रूपी दुर्गा मंचाने थेट व्यासपीठावर बसवली। सरस्वती व्याख्यानमाला म्हणजे थोर साहित्यिकांची मांदियाळी। सरस्वती व्याख्यानमाला म्हणजे थोर साहित्यिकांची मांदियाळी। रोजच नव्याने मिळणारी वैचारिक श्रोत्यांसाठीचीच जणू ही दिवाळी। नवनवीन विषयांवर मार्गदर्शन रूपी मिळते समाधानाचे निरूपण। नवनवी विषयांवर मार्गदर्शन रूपी मिळते समाधानाचे निरूपण। प्रत्येकाने आत्मसात करावं असं ज्ञानाचं तेलिंपण। विशेष म्हणजे कुठलीही देणगी मानधनाशिवाय चालू आहे हा अखंड प्रवास। विशेष म्हणजे कुठल्याही देणगी मानधनाशिवाय चालू आहे हा अखंड प्रवास। पुरा पडतोय त्यास लहान मोठ्या कार्यकर्त्यांच्याच उत्साहाचा हव्यास। मंदिरात सुरू झालेल्या या मावळ विचार मंच आणि व्याख्यानमालेच्या प्रवासाची होती मोजकीच गंती। मंदिरात सुरू झालेल्या ह्या मावळ विचार मंच आणि व्याख्यानमालेच्या प्रवासाची होती मोजकीच गंती। आता तर सर्वदूर राष्ट्रीय पातळीवरही पसरती आहे त्यांची कीर्ती। ग्रामदैवत पोटोबा महाराज आणि आई जोगेश्वर चरणी आता एकच मागणं, विचार मंचाची ही वैचारिक ज्ञानाची ज्योत अखंड तेवत राहावी। विचार मंचाची ही वैचारिक ज्ञानाची ज्योत अखंड तेवत राहावी। पुढेही वर्षानुवर्ष मावळ विचार मंच आणि व्याख्यानमालेची ही महती आमच्या पुढच्या पिढीनंही अशीच वृद्धिंगत करावी, अशीच वृद्धिंगत करावी। धन्यवाद। धन्यवाद ताई। मावळ विचार मंचाच्या सरस्वती व्याख्यानमालेचं 40 वर्षाचं कामकाज कवितेरूपी सगळ्या श्रोत्यांना तुम्ही ऐकवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शंकरभाऊ नंदकुमार भोंडवे हे आजच्या कार्यक्रमाचं स्वागत करतील आणि आपलं मनोगत व्यक्त करतील। ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी यांना वंदन करून पोटोबा महाराज मंदिराच्या या प्रांगणामध्ये मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमाला व व्याख्यानमालेच्या यशस्वी 21व्या वर्षी पदार्पण करत असताना आज पहिले पुष्प गुंफताना आजच्या प्रमुख वक्त्या मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापिका मोनिकाताई ठक्कर ताईंचा आजचा विषय आहे भारुडातील स्त्री रूपे आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत मावळ पंचायत समितीच्या विद्यमान सभापती आमच्या भगिनी ज्योतिताई शिंदे। तसेच आजच्या प्रमुख अतिथी आहेत वडगाव नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी जयश्रीताई काटकर व हे विश्वची माझे घर या विचारधारेतून ज्यांनी गेले 41 वर्ष शिवजयंती असेल सरस्वती व्याख्यानमाला 21 वर्ष असतील तन मन धन लावून त्यांनी आपल्या अविरत चालू ठेवली असेल व अनेक कार्यकर्ते घडून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले असेल व गावचे गाव पण ज्यांनी जपले असतील ते आमचे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर रवींद्रजी आचार्य सर व या कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षा वैशालीताई माळसकर, कार्यक्रम प्रमुख श्रेयाताई भंडारी व उपाध्यक्ष मनोजजी भांगरे,
सचिव गिरीशजी गुजरानी, खजिनदार अजितजी वैले व गेले 20 वर्ष आमच्यावर भरभरून प्रेम करणारा आमचा श्रोता वर्ग व ज्यांनी आम्हाला या मावळ विचार मंचाच्या उपक्रमाला कायम प्रकाश झोतात ठेवले असेल ते आमचे पत्रकार बंधू व या आग्रा ते राजगड या गरुड जेप मोहीम फत्ते केली असेल ते माझे सर्व सहकारी यांचे मी मावळ विचार मंचाचा अध्यक्ष या नात्याने सर्वांचे स्वागत करतो। आणि गेली अनेक वर्ष मावळ विचार मंच या उपक्रमात सहभागी होऊन काम करत असल या कामाची पोचपावती बनून या संस्थेचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी मला 21व्या वर्षी जी अध्यक्ष पदाची संधी दिली त्याबद्दल मी त्या दोन्ही मान्यवरांचे आभार मानतो व पुढील 8 दिवस आपल्याला अनेक नामवंत वक्ते या व्याख्यानासाठी येथे उपस्थित राहणार आहेत। तरी आपण वैचारिक मेजवानीचा आस्वाद श्रोत्यांनी घ्यावा अशी विनंती करतो व पुनश्च एकदा सर्वांचे स्वागत करतो। धन्यवाद। धन्यवाद शंकर भाऊ। आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावळ विचार मंच संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर रवींद्र आचार्य यांना मी विनंती करते की त्यांना आपलं प्रास्ताविक व्यक्त करावं। वडगाव नगरीचे आराध्य दैवत पोटोबा महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आजच्या कार्यक्रमाला पहिलं पुष्प गुंफण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षताई मावळ तालुक्याच्या सभापती पंचायत समिती सभापती ज्योतिताई शिंदे, प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिलेल्या वडगाव नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी जयश्रीताई काटकर बोराडे आणि या व्यासपीठावर बसलेले माझे बालमित्र आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र भास्करराव माळसकर ज्यांना ऐकण्यासाठी आपण अति उत्सुक आहात आणि बराच वेळ मला झाला अर्धा तासापेक्षा जास्त आपण बसलात, जास्त वेळ न घेता आपण त्यांनाच वेळ जास्त देणार आहोत। एक वर्सेटाईल व्यक्तिमत्व, ताई चुकीचं नाही ना, एखादी महिला भगिनी एवढा अभ्यास कशी करते मी सहज ताईंना विचारले, एवढे विषय आणि एवढ्या भाषेतला अभ्यास आणि मराठी वाङ्मयामधला भारोड असा विषय आज त्यांनी घेतला। त्यांचा अजून एक आवडता विषय आहे ज्यांच्यात त्यांनी PhD केलेला, ते विदूषक हा विषय। विदूषक हा विषय फक्त भारतातला नाही भारताच्या बाहेरसुद्धा चालणार आहे, त्याच्यावर PhD डॉक्टरेट त्यांनी घेतलेली आहे। मी त्यांना मगाशी विनंती केली बोलताना की थोडंसं त्या विषयाला आपण स्पर्शून जा। असं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे सरस्वतीच्या रूपाने आणि आजच्या या कार्यक्रमाला संस्थेचे यावर्षीचे मावळ विचार मंचचे कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव भोंडवे, हर्षदाताई दुबे, वैशाली ढोरेताई, माळसकरताई, भंडारीताई आणि सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, गेली 2 वर्ष करोनाचं सावट आमच्यावर होतं। फोटोबा महाराजांनी हाक ऐकली आणि मला वाटतं राज्यकर्त्यांनी सुबुद्धी दिली, मंदिरं उघडली, त्यामुळे कमी संख्येने का होईना मॅडम, पण इथं आम्ही लोक जमलीत।
आम्ही नियमाचं उल्लंघन करणार नाहीये, अंतर ठेवूनच राहणार आहोत आणि पोटोबाचरणी प्रार्थना करतो, अरे देवा हातात तू आई दार उघड, बा झालं कोरोनाचं, खूप सोसलं आम्ही, आता सोसणार नाही आहे, आता त्याला गावाच्या नाही आमच्या देशाच्या विशीतनं बाहेर घालो, आपण आज त्यांना पहिल्या पुष्पालाच त्यांना प्रार्थना करूया पोटोबा महाराजांना, आणि नक्की ऐकली ती प्रार्थना ऐकतील, आणि पुढचे 9 दिवस नाही पुढचे सगळे आपले सण जे असतील सण सगळेच्या सगळे चांगल्या पद्धतीने आपल्या साजरे करता यावी, आणि मी आजच इथं फक्त दसऱ्याच्या नाही दिवाळीच्या पण शुभेच्छा देतो तुम्हाला, कारण दिवाळीसुद्धा छानपैकी आपण साजरी करूया। काही 20-21 वर्षापूर्वी डॉक्टर अब्दुल कलाम सरांचं एक अग्निपंख नावाचं पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तकामध्ये एक उल्लेख होता, द्या ज्या देशातल्या महिलांची मानसिक सुदृढता चांगली, ज्यांच्यावर संस्कार चांगले, असा देश सबल होण्यासाठी वेळ नाही लागणार। भास्करराव आम्ही सगळे एकत्र बसलो, आमच्या अनिल दुगम अनिल गुरव असतील, संजय दुगम होता आमच्याबरोबर, नमिसन गुजराणी, सगळी जुळणी आम्ही भावंड एकत्र बसलो आणि विचार केला की काय करू शकतो, तर व्याख्यानमाला आपण घेऊ शकतो, आणि व्याख्यानमालेमध्ये पहिला दिवस हा महिलांचाच ठेवायचा आणि महिलांना मंदिरात बोलायचं। ताई मंदिर खूप छोटं होतं, या मंदिरामध्ये 50-60-100 लोक जमायची आणि महिला इथं आतमध्ये मैदानात नाही मंदिरात बसायला सुद्धा घाबरत होत्या, कोपऱ्या कोपऱ्याने महिला भगिनी येऊन बसायच्या। हळूहळू सवय लागली आणि 21व्या वर्षी 2 तप पूर्ण होण्यासाठी 3 वर्ष बाकी आहेत अजून, या 2 तपपूर्तीच्या कालावधीमध्ये आम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची, आमच्याकडे 60% महिला भगिनी असतात आणि ही संख्या प्रचंड वाढलेली आहे। व्याख्यानमालेला ही गर्दी अशी असते, कोरोनामुळे थोडीशी गर्दी कमी आहे, अन्यथा जवळजवळ 1,000-1,500-2,000 संख्या ही आमच्या व्याख्यानमालेची आहे। या व्यासपीठावर अनेक लोक येऊन गेलेत, साधारणपणे भास्करराव चुकीने नसेल तर 200 पेक्षा जास्त वक्तही या ठिकाणी येऊन गेले आपल्याकडे। मग तर शास्त्रज्ञ जर म्हटलं तर त्याच्यामध्ये गोवारीकर सर असतील, शंकरराव गोवारीकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर असतील, प्रकाश तुपेंनी इथं एक विषय मांडला होता, वडगावात बसलेला माणूस 12 सूर्य मालिकेपर्यंत कसा पोचतन परत येतो, एका मराठी माणसाने छानपैकी मांडून दिला आणि तो रुसला पसला लोकांना, अशी व्याख्या ते शास्त्रीय क्षेत्रातले सुद्धा येऊन गेले। या मंदिरामध्ये चित्रपटसृष्टीतली लोक आली, चित्रपटसृष्टीतली जर विचार केला तर अशोक सराफ मामा ते आले होते, प्रवीण तेवडेजी आले, सतीश पुळेकर आलेत, महिला अभिनेत्री पण येऊन गेल्या, मधु कांबीकरजी, प्रभाकरराव कुठे आता पण आपणच परिचय करून दिला, मधु कांबीकर असतील, अशा महिला अभिनेत्री पण येऊन गेल्या, त्याचप्रमाणे आत्तासमध्ये ज्यांची कैलासवासी म्हणून आपण त्याची नोंद घेतली, दमा मिराजदार, दमा मिराजदाराने खूप छान व्याख्यान, आज आम्ही ज्यांच्याशी बातमी कळली आम्हाला आठवण झाली की दमांनी इथं काय छानपैकी व्याख्यान दिलं होतं। मग प्रभाकर पणशीकर असतील, दमा मिराजदार असतील, महिला वक्ते नीलमताई गोरे असतील, भारतीय जनता पक्षाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष पूनमताई महाजन असतील, आणि इतिहास विषयाचे निनादजी बेडेकर असतील, बाबासाहेब पुरंदरे, न्याय विषयातले उज्ज्वल निकम सर असतील, आणि खेळ क्रिकेट विषय म्हणला की मुलांना गोडी निर्माण होती अशी चंदू बोर्डे सर पण येऊन गेले। संप्रदायाच्या विषयात सुद्धा आम्ही मागे नाही राहिलो, शंकराचार्य या ठिकाणी येऊन गेले, वाचस्पती शंकर अभ्यंकर पण या ठिकाणी येऊन गेले, आणि खाद्य संस्कृतीचा आपण विचार केला तर विठ्ठल कामत या ज्यांचं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जगामध्ये नाव आहे अशी विठ्ठल कामतसुद्धा येऊन गेले। आम्ही जेव्हा हे वक्ते विचार करतो आल्यानंतर आपण लोकांनी काय घेतलं पाहिजे काय दिलं पाहिजे, मी ताईला सहज म्हणत होतो, ताई एका रात्री तुम्ही झालात का हो, डॉक्टरेट घेतलीत का, 5-5, 6-6 विषय भाषेमध्ये अभ्यास करताय का, मित्रांनो एका रात्रीत होत नाही आहे, याला जिद्द लागते, याला चिकाटी लागते, आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आत्मविश्वास वाढला पाहिजे। आत्मविश्वास वाढण्यासाठी 2-3 गोष्टींची गरज खूप महत्त्वाची आहे, सकारात्मक विचार करण्याची पद्धत असली पाहिजे,
ताईंनी केलेली आहे, म्हणून ते चार पाच भाषेंमध्ये आज प्रभुत्व त्यांचं आहे. आणि तीव्र इच्छाशक्ती असली पाहिजे, अंतर्मुख होऊन मनातली भीती आपण काढली पाहिजे, आणि स्वतःजवळ असणारी बुद्धिमत्ता जी आहे त्याची क्षमता अजून भरपूर, जेवढं आपलं क्षितिज वाढत होईल ते वाढत आलं पाहिजे. याचं जिवंत उदाहरण मावळ विचारमंचने काय घेतलं, मावळ विचारमंचमध्ये काय झाले, ताई 1997 साली, बरं का, ताई 1997 साली भारताला सुवर्णपदक मिळालं. ती आमच्या वडगावची आपण कन्या म्हणूया, हर्षदा दुबे, हिने भारताला सुवर्णपदक मिळालं. ताई उभी राहा, कुठेस तू? जिने सुवर्णपदक मिळवलं. आमची वडगावची ही खेळाची पंढरी असं ओळखलं जातं वडगावला. वडगावला व्यायामशाळेंमध्ये स्पर्धा आहे. बघ, आमच्या दुबे गुरुजींची व्यायामशाळा असेल, ॲडव्होकेट रवींद्र यादवांची व्यायामशाळा आहे, प्रवीण चव्हाणांची व्यायामशाळा आहे, वेगवेगळी नावं असतील. पण जेव्हा बाहेर जातात, आत्ताच आत्ता परवा आमची मुलं राष्ट्रीय खेळासाठी खेळायला गेलीत आणि आमच्या मुलांनी त्याच्यामध्ये सुवर्णपदकापासून अधिक पदकं त्या दिवशी त्यांनी पत्करलेली स्वीकारलेली कमावलेली आहेत. त्याच्यामध्ये कुमार चिराग वाघवले असेल, कुमार शुभम तोडकर असेल, कुमारी ऋषिका ढोरे असेल, कुमारी हर्षदा गरुड असेल आणि कुमार सिद्धांत बिंदे असेल. अशा मुलांनी राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय पदकं यांनी स्वीकारलेले अशी ही मुलं आहेत. गड किल्ल्यांमध्ये जेव्हा प्रेरणा मिळते, गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा गड भटकंती दुर्ग संवर्धन संस्था, आज त्यांचा सत्कार आपण इथं करणार आहोत, या संस्थेने ताई गेली 10 वर्ष 12 वर्ष तिकोणा नावाचा किल्ला आहे, पेठ तिकोणा, त्याचं नूतनीकरण केलं, त्याचं पुनर्जीवित केलं. आज पर्यटकांना किंवा इतिहास क्षेत्रातल्या अभ्यासकांना खूप चांगली जागा तिथे निर्माण झाली. मला असं वाटतं की हा आदर्श घेऊन, हा मावळ विचार मंचचा किंवा गड भटकंती दुर्ग संस्थाचा आदर्श घेऊन जर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये असे गट जर तयार झाले तर महाराष्ट्राचा एकही किल्ला वंचित राहणार नाही, त्याची प्रगती होईल. आणि त्याचा पायंडा मावळ विचार मंचच्या माध्यमातून इथं वडगाव मावळला आपण ते सुरुवात केलेली आहे. अच्छा, आत्तामध्ये गरुड झेप या नावाने आग्रापासून ते रायगडपर्यंत गरुड झेप एक मिशन मुलांनी घेतलं आणि वडगावातली त्याच्यातली 15 मुलं 30 मुलांची संख्या होती, त्या मुलांनी ती पूर्ण केली. आज त्यांचाही इथं आपण सत्कार करणार आहोत. मी शेवटी जाताना असं सांगेल की या भागामध्ये आपल्या व्यासपीठावर चांगले कवी तयार झाले, चांगले साहित्यिक तयार झाले, चांगले लेखक तयार झाले. आमच्या विवेक गौरवसारखा मुलगा पूर्ण महाराष्ट्रभर चांगला आत्ता वक्ता म्हणून गाजतो आहे, भरपूर व्याख्यानं तो देतो आहे. आणि अशीच ही प्रगती आपल्या सगळ्या आशीर्वादाने, येणाऱ्या वक्त्यांच्या आशीर्वादाने आमची होत राहू अशी मी विनंती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅडमला मी सांगतो की आपण जे आम्हाला आज तुमचं बुद्धीचं धन देणार आहात, पुढच्या 25 वर्षामध्ये आमच्याकडे एक डॉक्टर मोनिका मॅडम तयार झाली तरी आम्हाला खूप आहे. आपल्याकडे प्रेक्षकांशिवाय कार्यक्रम होत नाही, प्रेक्षक म्हणजे आपले सगळे बंधू भगिनी, तुमचे आभार मानलेच पाहिजे. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, तुम्ही इथं नसतात तर आम्हाला हे सगळं शक्यच नसतं. आणि त्यामुळं आपण येऊन आम्हाला प्रोत्साहन देताय, ऊर्जा देत आहे, त्यामुळे हे सगळे कार्यक्रम होतात. मी आपलेही धन्यवाद म्हणतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
बंद आहे वाटतं. नमस्कार. पावसाच्या निमित्ताने एक जुनी आठवण आली. ज्यावेळेला आपल्या व्याख्यानमालेला माननीय श्री उज्ज्वल निकम जे आले होते तेव्हा असाच मुसळधार पाऊस पडला होता आणि त्यावेळेला तर आपल्याकडे मंडपाला पत्र्यांचं शेड देखील नव्हतं आणि तरीही आपला प्रेक्षक वर्ग त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी कंटिन्यू इथे थांबला होता. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माननीय डॉक्टर मोनिकाताई ठक्कर यांस सप्रेम सस्नेह नमस्कार. कृपया गडबड न करता प्रत्येकाने बसण्याची सोय सगळ्यांची होईल, गडबड करू नका. व्यासपीठाच्या माननीय डॉक्टर ठक्कर यांस सस्नेह नमस्कार. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवाः. संस्कृत श्लोकातील केवळ या शब्दांनी आपला परिचय करून देणे यावेळेला समर्पक ठरते. शारदीय नवरात्रोत्सवाच्या प्रथम दिनी सरस्वती व्याख्यानमालेतील तुमच्यासारख्या अष्टभुजा शक्तीची ओजस्वी वाणी आम्हा विद्यार्थ्यांना श्रवण करावयास मिळणे म्हणजे साक्षात देवी सरस्वतीचे आशीर्वादच आम्हाला आज मिळण्यासारखे आहे. लेखन, निवेदन, अभिनय, दिग्दर्शन, भाषांतर, डबिंग, सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्यवस्थापन आणि वक्तृत्वावर असलेल्या प्रभुत्वामुळे आपणास अष्टभुजा म्हणून संबोधणे आम्हास योग्य वाटते. शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उंचावत चाललेला आपला आलेख आणि त्यामध्ये दिलेले योगदान पाहता आपण स्वतःच एक व्यासपीठ असल्याची जाणीव होते. आज अशा विद्यापीठाकडून मिळणारे ज्ञान आमच्यासाठी मिळणे ही खूपच भाग्याची गोष्ट आहे. साहित्य, लोककला, रंगभूमीवरील आपल्या अनेकविध भूमिका तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांमार्फत व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केलेले कार्य आम्हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना आपणास हे मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करताना आम्हास अत्यानंद होत आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माननीय डॉक्टर मोनिकाताई ठक्कर यांचा आज आपण सन्मान करणार आहोत. सन्मानाचे स्वरूप असणार आहे मानपत्र, शाल, श्रीफळ आणि मावळचा इंद्रायणी तांदूळाचा मेवा. आजच्या प्रमुख वक्त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते व्यासपीठावर यायचे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. पावसापेक्षाही आवाज मोठा असला पाहिजे आपला. धन्यवाद ताई. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ ज्योतिताई शिंदे यांचा सन्मान करण्यासाठी मी पार्वतीबाई कांबळे आणि पुष्पाताई ढोरे या सन्मानित महिलांना व्यासपीठावर आमंत्रित करते. पुरस्काराचं स्वरूप असणार आहे मानपत्र, शाल, श्रीफळ.
यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी सौ नंदाताई वाघमारे आणि सौ सविताताई भंडारी आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ ज्योतिताई शिंदे सभापती पंचायत समिती मावळ यांचा सत्कार संपन्न होत आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचा सत्कार संपन्न करायचा आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सौ जयश्रीताई काटकर मुख्याधिकारी वडगाव नगर पंचायत यांचा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावर मी आमंत्रित करते सौ नंदाताई वाघमारे आणि सौ सविताताई भंडारी. आपल्या सन्मानाचं स्वरूप असणार आहे मानपत्र शाल श्रीफळ. धन्यवाद. आता आपल्या मावळ विचार मंचाच्या सरस्वती व्याख्यान मालेतर्फे विशेष सत्कार संपन्न होणार आहे, पण तत्पूर्वी त्यांच्या संस्थेबद्दल थोडीशी माहिती. जय शिवराय. आपल्या बुद्धिचातुर्वाने चातुर्याने गदिमी कावा आखत औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून गरुड झेप भेट स्वराज्याची घुडी उभारली होती. या ऐतिहासिक घटनेला 17 ऑगस्ट 1921 रोजी 355 वर्ष पूर्ण झाली. याच निमित्ताने छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी आणि या इतिहासाची जगाला आठवण आणि ओळख करून देण्यासाठी आपल्या वडगाव शहरातील गडभटकंती दुर्ग संवर्धन आपल्या वडगाव शहरातील संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ कुलकर्णी, शामराव ढोरे, गणेश भाऊ जाधव, हनुमंत भाऊ जांभुळकर, नितीन भाऊ चव्हाण, विशाल भाऊ शिंदे, मनोज भाऊ जाधव, अतुल भाऊ ढोरे, सुनील भाऊ चव्हाण, अंकेश भाऊ ढोरे, गुरुदास भाऊ मोहोळ या मोहिमेत सहभागी झाले होते. आग्रा ते राजगड या शिवस्मरण मार्गातील मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या चार राज्यातून वूर वारा पावसाचीही तमा न बाळगता हे शिलेदार शिवज्योत घेऊन धावले होते. याच मार्गात लागणाऱ्या शहरांमध्ये नागरिकांनी शिवज्योतीचे पूजन करून या युवा सहकाऱ्यांचे कौतुकही केले होते आणि त्या कौतुकाने त्यांना प्रोत्साहनही दिले. या शिलेदारांनी शिवमार्गात असणाऱ्या गावातील नागरिकांना आपल्या युद्धकलेचे प्रात्यक्षिक सुद्धा दाखवून आपल्या पारंपरिक मर्दानी खेळाची माहिती व्हावी व आजचा तरुण बलशाली व्हावा यासाठी तरुणांना मार्गदर्शन करत राजगडाकडे प्रस्थान केले होते. आणि याच मोहिमेची 29 ऑगस्ट 2021 या दिवशी सांगता केली आणि राजगडावर पोचले. ही मोहीम चार संस्थांनी आयोजित केली होती. गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्था वडगाव मावळ त्यातील ही एक संस्था आणि नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान, शिवभ्रमंती ग्रुप कोंडवे धावडे, तसेच WGRF संस्था या चार संस्थांनी मिळून ही मोहीम फत्ते केली. या मोहिमेवर 48 जण सहभागी झाले होते आणि यात त्यांनी 1364 किलोमीटर अंतर पूर्ण केलं, 13 दिवसात पूर्ण केले होते आणि त्यात मावळचे 12 जण मावळे सहभागी झाले होते. वडगावमधील गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्था ही गेली 4 वर्ष गड संवर्धनासाठी कार्यरत आहे. लोकसहभागातून पुरातत्व विभागाच्या परवानगीने 15 ते 20 लाखांचे काम या संस्थेने आजपर्यंत केले आहे. या सर्व मावळच्या शिलादारांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा. प्रत्येक मावळ्याला अभिमान वाटावा अशी ही गरुड झेप मोहीम यशस्वी केली आणि या मोहिमेत सहभाग दाखवणाऱ्या गडभटकंती संस्थेतील मावळ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या या कार्यातून अनेकांनी प्रोत्साहन घ्यावे म्हणून मावळ विचार मंचाच्या सरस्वती व्याख्यान मालेच्या व्यासपीठावर आज नवरात्रीचे पहिले पुष्प गुंतांना निमंत्रित केलेले आहे. या मावळ्यांचे खूप खूप स्वागत. आपला सन्मान घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्यासपीठावर यावे अशी मी त्यांना विनंती करते. या मावळ्यांचा सन्मान करण्यासाठी
मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री भास्करप्पा माळसकर आणि कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर रवींद्र आचार्य यांना मी विचार यांना मी विनंती करते की या मावळ्यांचे आपण सन्मान देऊन स्वागत करावे. कृपया गड भटकंती दुर्ग संवर्धनेतील माननीय अध्यक्ष राजा भाऊ कुलकर्णी, शामराव ढोरे, हनुमंत भाऊ जांभुळकर, गणेश भाऊ जाधव, नितीन भाऊ चव्हाण, विशाल भाऊ शिंदे, मनोज भाऊ जाधव, अतुल भाऊ ढोरे, सुनील भाऊ चव्हाण, अंकेश भाऊ ढोरे, गुरुदास भाऊ मोहोळ, कृपया आपण सन्मानासाठी व्यासपीठावर यावे. शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, मावळ्यांचा आवाज वाढू द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. सत्कारानंतर मी ओळख करून देण्यासाठी ॲडव्होकेट सौ कांचनताई ढमाले यांना विनंती करते. नमस्कार. आजच्या व्यासपीठाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या मान्यवर माननीय डॉक्टर सौ जयश्रीजी काटकर, सध्या वडगाव नगर पंचायतमध्ये मुख्याधिकारी या पदावर कार्यरत आहेत. ताईंचा जन्म औरंगाबाद या ठिकाणी 1983 साली झाला. त्यांनी भगवान मेडिकल कॉलेज औरंगाबाद या ठिकाणहून BHMS ही डिग्री होमिओपॅथी विषयामध्ये मिळवली आहे. 2010 साली त्या महाराष्ट्र सेवेत उतरल्या. वडगावपूर्वी त्यांनी जुन्नर, पिंपरी चिंचवड, ठाणे अशा विविध महानगरपालिकांमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून कार्य केले आहे. जयश्रीताईंना वाचनाचा छंद अजूनही आहे. त्यांनी प्रशासनातील सेवेचा माहेरचा वसा अखंडपणे चालूच ठेवला. त्यांचे वडील आणि दोन चुलते प्रशासनामध्ये असल्यामुळे त्यांनीही या प्रशासन सेवेमध्ये येण्यासाठी त्यांना कुटुंबाकडूनच प्रेरणा मिळाली. मी जयश्रीताईंना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय ज्योतिताई शिंदे, प्रमुख वक्त्या मोनिकाताई ठक्कर आणि हा जो मावळ विचार मंच ज्यांनी स्थापन केला ते भास्करराव म्हाळसकर साहेब, रवींद्रजी आचार्य आणि भोंडवे साहेब यांचे मी इथे अभिनंदन करते की त्यांनी 21 वर्ष एक व्याख्यानमाला चालू ठेवलेली आहे. कोणतीही गोष्ट सुरुवात करणे कधीही सोपे, परंतु ती अखंडपणे सतत चालू ठेवणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. त्यातही कोणतंही काय म्हणतात, मी जसं ऐकलं मगाशी, आर्थिक देणगी न स्वीकारता स्वतःच्या स्वप्रेरणेने हे सुरू करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांना मी त्यांचं खरंच खूप अभिनंदन करते की एक गोष्ट, एक वसा त्यांनी जो घेतलेला आहे तो त्यांनी एवढे वर्ष सतत चालू ठेवलेला आहे. आज जसे 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत तसे याचं तुम्ही शताब्दी पूर्ण करावी अशी मी शुभेच्छा देते. ज्या पद्धतीने यांनी विषय घेतलेले आहेत की ठीक आहे, आपण 21 शतकात आहोत, आधुनिकीकरणाकडे जात आहोत, परंतु भारतीय अशी जी संस्कृती आहे ती आधुनिकतेसोबत कशी जपली पाहिजे, आपलं जे वेगळेपण आहे पूर्ण जागतिक स्तरावर भारताचं ते जपण्यासाठी जे ते कार्य करत आहेत ते नक्कीच अभिनंदनीय आहे. असं म्हणतात की देशातील नागरिक ज्या पद्धतीच्या वातावरणात वाढतात, ज्या पद्धतीचा विचार करतात, त्या पद्धतीने त्या देशाचं भविष्य ठरत असतं.
आज वडगाव मावळमध्ये इतकी चांगली सांस्कृतिक चळवळ ही जर का आहे तर नक्कीच वडगाव मावळचं भवितव्य खूप चांगलं आहे। आणि इथे मला सेवा करायची संधी पोटोबा महाराजांच्या कृपेने इथे मिळालेली आहे। तुमच्या सहकार्याने मी इथे नक्कीच चांगलं काम करेन आणि या व्याख्यानमालेला मी माझ्या शुभेच्छा देते। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। समाजकारणाचा वसा असाच अखंडपणे चालू ठेवण्याच्या शुभेच्छा आम्हाला भविष्यात प्रेरित करतील। मावळमधील बौर गावच्या भवार परिवारातील पंचायत समिती सभापती सौ ज्योतिताई नितीन शिंदे यांचे संपूर्ण शिक्षण वडगाव म्हणजे आपल्याच गावातील न्यू इंग्लिश स्कूल येथे पूर्ण झाले। शिक्षणानंतर सामाजिक कार्याचा वारसा घेऊन इंदोरी गावातील शिंदे घराण्यात गेलेल्या ज्योतिताईंना त्यांचे धीर मुकेश शिंदे यांच्यामुळे राजकारणात आणि पंचायत समितीमध्ये जाण्याचा योग आला। त्यांचे पती नितीन शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे आज त्या मावळ तालुक्यातील पंचायत समिती सभापती म्हणून पदावर कार्यरत आहेत। गेली सहा महिने स्वतःच्या शांत आणि लाघवी स्वभावाप्रमाणेच त्या आपला कार्यभार उत्तमरित्या साकारत आहेत। घरच्या जबाबदारी बरोबरच समाजाची सुद्धा जबाबदारी घेऊन आपले कार्य उत्तमरित्या पूर्ण करणाऱ्या कर्तृत्ववान मनमिळावू शांत स्त्री नेतृत्वाला सन्मानित करण्यासाठी आज आपण मावळ विचार मंचच्या सरस्वती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गंफण्यासाठी अध्यक्ष म्हणून निमंत्रित केले आहे। अध्यक्ष सौ ज्योतिताई शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात। प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार। श्री पोटोबा देवस्थान संस्था यांच्या सहकार्याने वडगाव मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमाला, आज या सरस्वती व्याख्यानमालेचे आमच्या श्री आदरणीय तसेच मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष भास्कर अप्पा महाळसकर तसेच या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर रवींद्र आचार्य आणि या कार्यक्रमासाठी आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले आहेत त्या आमच्या वडगाव मावळ मुख्य अधिकारी नगरपंचायत श्री जयसिद्धराई काटकर तसेच या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून आपल्याला लाभलेल्या आहेत त्या प्राध्यापिका मुंबई विद्यापीठाच्या मोनिकाताई ठक्कर आणि आज या व्यासपीठावर उपस्थित जमलेल्या सर्व माझ्या ज्येष्ठ पदाधिकारी आणि जे माझ्यासमोर सर्व बसलेले आहेत या वडगाव नगरीचे सर्वच म्हणजे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत त्यांचा नाम उल्लेख करणं माझ्याशी म्हणजे मी नाही करत कारण खूप ज्येष्ठ मान्यवर आहेत आज त्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व जमलेल्या माझ्या माता आणि भगिनींनो व्याख्यानमाला या व्याख्यानमालेचे आज गेले 21 वर्ष या पोटोबा महाराजाच्या प्रांगणामध्ये सरस्वती व्याख्यानमालेचे आयोजन होत असताना या व्याख्यानमालेतून 200 पेक्षा जास्त वक्ते आज या व्यासपीठावरून तुम्हा आम्हासाठी मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरलेले आहेत। आज या सरस्वती व्याख्यानमालेतून समाज प्रबोधनाचे कार्य तसेच सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक समाज घडण्यास मदत झालेली आहे। आज हे सर्व श्रेय मी आमच्या आदरणीय भास्कर अप्पा महाळसकर तसेच डॉक्टर आचार्य यांना देते आणि आज या ठिकाणी आपले अध्यक्ष म्हणून आमचे बंधू शंकर नंदकुमार भोंडवे यांचा परिचय माझ्याकडनं राहायला दिलगीर व्यक्त करते। तसेच आज मी पंचायत समिती सदस्य ज्यावेळेस माझी निवड केली गेली त्यावेळेस मी एक पंचायत समिती सदस्य होती। त्यावेळी सदस्य असताना ज्यावेळेस इलेक्शनमध्ये निवड होत असते त्यावेळेस आमचे आदरणीय भास्कर अप्पा महाळसकर यांनी माझा मुलाखत घेतली होती। त्यांनी त्या मुलाखतीमध्ये मला विचारलं होतं तू इलेक्शनसाठी किती पैसे खर्च केला। त्यामुळे माझ्या शेजारी आमचे आदरणीय आज ज्यांच्यामुळे मी येत आहे आमचे धीर मुकेश शिंदे
त्यांनी मी म्हटलं मी मला काही आयडिया नाही आहे, सर्व आमचे माझ्या दिलांनी नियोजन केलेलं आहे. आज खरं म्हणजे आपणचं बोलण्याची जी म्हणजे सर्वांना खूप म्हणजे दिशा, मलाच नाही तर सर्व मावस वासांसाठी त्यांची जी प्रत्येक ही शब्दाची रचना अतिशय म्हणजे तो म्हणजे नाही की आपण म्हणतो म्हणजे एक पानातून तीर जसं सरतं तसं तर आपणचं आमची शब्दरचना असती. आणि आज या ठिकाणी मला सभापती, मी या ठिकाणी सभापती झाले आज म्हणजे मला एवढा अभिमान वाटतो की म्हणजे ओपनमध्ये मला आज या पंचायत समितीच्या सभापती मला विराजमान केलेले आहे. हे सर्व श्रेय मी आज या ठिकाणी मला घरातील कोणताही राजकीय वारसा नसताना, सायसलकडचा नाही आणि माहेरकडचाही नसताना आज मला एवढ्या मोठ्या पदावरती त्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे आणि मला खरं म्हणजे खूप म्हणजे आनंद होत आहे. कारण मी ही जबाबदारी स्वीकारत असताना मला बोलण्याचीसुद्धा म्हणजे मी कधीही कोणासंग जास्त बोललेली नव्हते, पण आज या क्षेत्रामध्ये आले आणि माझी जी बोलण्याची शब्दाची रचनाच बदलून गेली ते श्रेय सर्व श्रेय आज मी आमचे आदरणीय भास्कर आप्पा तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठ पदाधिकारी यांना देते. आणि आज या ठिकाणी मी पुन्हा मी असं सांगू इच्छिते की आज ह्या सरस्वती व्याख्यानमालांना तसेच हा कार्यक्रम रोप महोत्सवी अमृत महोत्सवी व शतपूर्ती होऊ अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते. आणि या वडगाव नगरीचे माझे बालपण तसेच शिक्षण आणि आज या ठिकाणी राजकारण क्षेत्रामध्ये आलेले आहे आज हे केवळ सर्व आमच्या ज्येष्ठांमुळेच. आज मी या कार्यक्रमासाठी माझे अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद देते. आणि या का आणि या विजयदशमीच्या तसेच नवरात्र उत्सवाच्या मी सर्वांना खूप खूप हार्दिक हार्दिक असे शुभेच्छा देते आणि मी माझ्या या वाणीला पूर्ण विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधित होते, सुखावते. चांगल्या माणसांच्या सान्निध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते. म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते. 26 मे 1977 रोजी डॉक्टर मोनिका ठक्करजी यांचा एक अष्टभुजेचा जन्म झाला, जिला आज डॉक्टर मोनिकाजी ठक्कर या नावाने अवघे विश्व ओळखत आहे. संस्कृत, हिंदी, मराठी, गुजराती, राजस्थानी, भोजपुरी अशा विविध भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या मोनिका ठक्कर या मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट, मास्टर ऑफ फाईन आर्ट, इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं फिल्म प्रोडक्शन डिप्लोमा, संस्कृत भारतीच्या संस्कृतम शिक्षा परीक्षा उत्तीर्ण असून विदूषकाची संकल्पना म्हणजेच बदलत्या स्वरूपांचा विचार हा आगळा वेगळा विषय घेऊन PhD सुद्धा केलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रापुरत्या मर्यादित न राहता त्यांनी सर्वगुण संपन्न अशा कथक, चित्रकला, रेकी, ऑल इंडिया रेडिओच्या परीक्षाही त्यांनी दिलेल्या असून लोकगीतामधील CCRT फेलोशिप अवॉर्ड ही त्यांना मिळाला आहे. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, संस्कार भारती, महाराष्ट्र राज्य बालभवन यासारख्या अनेक समित्यांवर त्या अद्ययावत सभासद आहेत. मुंबई, गुजरात, चेन्नई, हैदराबाद, आंध्र प्रदेश, एकूणच संपूर्ण भारतात मराठीतील शैक्षणिक परिषदेत त्यांनी उपस्थित राहून विविध शोधनिबंधांचे वाचन केले आहे. विविध परिसंवादांमध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, लोककला, स्त्री शिक्षण अशा अनेक विषयांवर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. माहितीपर संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कार्यशाळा, नृत्य नाट्य परंपरा, लोककला महोत्सव, भाषा दिन, विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन आणि प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. युगनिर्माता, जाणता राजा, फुलराणी, शह यासारख्या अनेक मराठी तसेच गुजराती आणि हिंदी नाटकांमध्ये संभव असंभव, CID, तारक मेहता का उलटा चष्मा, होम मिनिस्टर होम यासारख्या हिंदी जगावेगळी दामिनी
गुजराती अशा विविध चित्रपटांमध्ये देखील त्यांनी खलनायिकेच्या अनेक चित्रपटांचे आणि नाटकांचे भाषांतर लेखन आणि दिग्दर्शनही मोनिकाताईंनी केले आहे. सामाजिक सांस्कृतिक लोककलांवरील लेखही त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यांनी केलेल्या मोठमोठ्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन म्हणजे आमच्यासारख्या नवीन निवेदकांना एक विद्यापीठच आहे. वाशी, मुंबई, अकोला, अमरावती, नागपूर, जैतापूर, बिहारमधील अनेक संस्थांचे आणि शासनाचे पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. खरं तर मोनिकाताईंची ओळख हेच एक दोन तासाचे व्याख्यान होईल. मलाही शब्दात, तेही मोजक्या शब्दात त्यांची ओळख बांधणे फार अवघड जात आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. खरं तर विविध विषयांवरील त्यांचे ज्ञान पाहता त्या स्वतःच एक विद्यापीठ आहेत हे सिद्ध होते. त्यांच्या व्याख्यानातून मिळणारे ज्ञान आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणून मी आजच्या वक्त्या फार वेळ न घालवता मोनिकाजी ठक्कर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. सर्व मंगल मांगल्ये. बोला सगळ्यांनी पुढे. सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. घटस्थापनेचा हा पहिला दिवस. आपल्या सगळ्यांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा. पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाने माखलेला हा परिसर देवळाचा खूप छान वाटतो आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि इथे ज्या माझ्या मायमाऊली बसल्या त्यांच्या चरणी वंदन करते. कारण खऱ्या अर्थाने देवीच्या स्वरूपात आपण प्रत्यक्ष माझ्यासमोर आहात, त्या देवीला आठवण करण्याची वेगळी मला गरज वाटत नाही. माझा आवाज हा पुरेसा आहे की आणखी मोठा करावा? पुरेसा आहे, होतो आहे. बरं, थोडा थोडा वाढत जाईल. हरकत नाही. सर्वप्रथम आदरणीय श्री भास्करराव म्हाळसकर आणि आदरणीय डॉक्टर रवींद्र आचार्य यांचं मी विशेष इथे आभार मानू इच्छिते. केवळ मला इथे आणण्यासाठी नाही, तर इथं काय काय चालतं मला इतकं भरून आलेलं आहे सगळं ऐकून. सर मला सांगत होते आता बसल्या बसल्या की इथे या माईकवर बोलणारा प्रत्येक व्यक्ती, पुरुष किंवा स्त्री, ही पहिल्यांदा बोलतीये. मी खरं सांगू, शक्तीने सांगते, मला कॉम्प्लेक्स आला आहे. हे पहिल्यांदा बोलणारे व्यक्ती काय दणकट आवाजात आणि किती व्यवस्थित बोलत आहेत. ही त्यांची कार्यशाळा या मंचावर चालती आहे. हे खरंच तुम्ही भाग्यवान आहात, पुण्यवान आहात की तुम्हाला यांच्यासारखे लीडर मिळाले, की ते तुम्हाला तयार करतायत. कारण मी ज्या समुद्रामध्ये आहे तिथे मी जे बघितलं आहे की आजच्या आधुनिक धकाधकीच्या काळामध्ये कॉम्पिटिशन इतकं वाढलेलं आहे की कोणी कोणाला तयार करू इच्छित नाही. मी 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 मीच असलो पाहिजे. थोडंसंही तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्नही केला तर तुम्हाला कसं मागे घ्यायचं ह्याचे प्रयत्न सुरू होतात. आणि इथंच खरंच सांगते, माता सरस्वती म्हणा, माता लक्ष्मी म्हणा, माता कालिका म्हणा की पोटोबा म्हणा, साक्षात इथं तुमच्या सोबत आहे असं तुम्ही समजा. आणि तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहे. आणि आज तुम्ही मला एक प्रॉमिस करा आणि तुमच्याकडून मला एक गिफ्ट हवं आहे की ही जी कार्यशाळा आहे ही तुम्ही थांबवायची नाही, तुम्ही तयार व्हायचं. सर म्हणतील त्या मार्गदर्शनाने तुम्ही तयार व्हायचं. खरंच मी इथे तुमचे विशेष आभार मानते सर. आणि ह्या कार्याला माझी काही मदत झाली तर मला खूप आनंद होईल. पुढेही मी या मदतीला नक्कीच आवर्जून येईल. आपली कार्यशाळा आणखी किती छान पद्धतीने होऊ शकेल यासाठीही मी प्रयत्न करीन. त्यानंतर आपले प्रभाकर ओवाळ सर यांचंही मी इथे विशेष आभार मानते की त्यांनी समन्वयकाचं काम केलं आणि साहेबांची आणि माझी गाठभेट घडवून दिली. आणि त्यांनी त्या विषयाबद्दल त्यांना सांगितलं की हे अशा अशा विषयावर काम करत आहेत, त्याबद्दलही विशेष आभार मानते.
महत्त्वाचं म्हणजे मगाशी रवींद्र आचार्य सरांनी सांगितलं माझा विदूषक हा जो विषय आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते ते नेमकं काय आहे कारण हा कुतूहलाचा विषय आहे प्रत्येक व्यक्तीच्या मनात की विदूषक काय असेल ना विदूषक इज लाईक म्हणजे काय जोकर आहे तो खेळतो उड्या मारतो त्याला कोणीतरी मारतं मग आपल्याला हसायला येतं सर्कशीत आपण तो विदूषक बघितलेला असतो पण माझा जो अभ्यास आहे तो सर्कशीतल्या विदूषकाचा नाही सगळ्यात प्रथम ते स्पष्ट करते तर माझा जो अभ्यास आहे तो संस्कृत रंगभूमीवरील विदूषक मराठी रंगभूमीवरील विदूषक लोककला आणि लोकनाट्यातील विदूषक त्याची म्हणजे तिथं त्याची भूमिका काय असते नेमका तो काय तिथं कार्य करतो त्याला कसं डॉमिनेट करण्यात आलेलं आहे की त्या पात्राकडून इतकी जास्त अपेक्षा की त्याला गायन आलं पाहिजे त्याला वादन आलं पाहिजे त्याला नृत्य आलं पाहिजे त्याला दिग्दर्शन आलं पाहिजे त्याला अभिनय आला पाहिजे तो ब्राह्मणच असला पाहिजे आणि तो ब्राह्मण असूनसुद्धा त्याला संस्कृत येत असूनसुद्धा त्यांनी प्राकृत भाषेतच बोललं पाहिजे असे कितीतरी नीतिनियम त्याच्याबद्दलचे आहेत जे संस्कृत रंगभूमीवर आहे ते पुस्तक तुम्ही वाचलं की तुम्हाला कळेल त्यात चेट वीट या प्रकारचे पण जे पात्र येतात त्याला विदूषक समजलं जातं पण त्याचे जर गुणवैशिष्ट्यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर लक्षात येतं की ते विदूषक नाही आहे विदूषक हे वेगळंच पात्र आहे विदूषक हे असं पात्र आहे जे राजे महाराजे होते त्यांच्या नवरत्नांमध्येतलं ते एक असं पात्र होतं की ते नवरत्न असूनसुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं ते अतिशय लवचिक असं पात्र ऐतिहासिक काळात होतं आणि ते नाटकावरही तितकंच लवचिक होतं म्हणजे राजाला तो मित्रासारखा असायचा राजाला तो अरेतुरे करू शकत असायचा म्हणजे नुसतंच नाटकामध्ये नव्हे तर खरोखरच ऐतिहासिक काळामध्ये तो अरेतुरे करू शकत असायचा तो ओरडू शकत असायचा की ए काय करतो वेड आहेस का तू अक्कल आहे का तुला ह्या भाषेत तो राजाशी बोलत असायचा इतका लवचिकपणा त्याच्यामध्ये होता तो नाटकातही तसा वापरला गेला तो नाटकामध्ये कुठे कुठे कसा कसा वापरला गेला ह्याबद्दलचं विवेचन त्यामध्ये आहे त्यात एक आणि ती आज काय झालेली आहे ती संज्ञा जी आहे ती मेडिकल क्लाऊन झालेली आहे एक नाटकातलं उदाहरण देऊन मेडिकल क्लाऊनबद्दल सांगते आणि आपण पुढच्या विषयाकडे वळूया अभिज्ञान शाकुंतलम नावाचं नाटक आहे संस्कृत रंगभूमीवर कालिदासाचं तर त्यामध्ये विदूषक वापरला गेला पण मग अगदी थोडका म्हणजे दोन तीन सीन पुरता तो वापरला गेला त्याचा उपयोगच केला गेला नाही कारण विदूषकाचं काम काय तर त्या कथेला कलाटणी देणं त्यात काही ना काही गडबडी करणं त्यात असं काहीतरी करून टाकणं की सगळी गडबड होणार मग त्याचा संघर्ष वाढणार आणि तो संघर्ष मिटवण्याचंही कार्य त्याच्याकडे परत ते येणार अशा पद्धतीचं ते पात्र असतं पण अभिज्ञान शाकुंतलममध्ये ते वापरलंच गेलं नाही आणि हा सगळ्यात मोठा अभ्यासकांकडे प्रश्न निर्माण झाला की का वापरलं गेलं नाही आणि हे वापरलंच गेलेलं नाही आहे एवढं सांगून त्यांनी ते बाजूला ठेवून दिलं आणि त्याचकडे विशेष माझं लक्ष गेलं का वापरलं गेलं नसेल मलाही खूप प्रश्न तो भेडसावत होता अभ्यास करताना आणि काही सुचेना सतत 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 त्याचं माझं वाचन सतत सुरू होतं तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं लक्ष गेलं ते टायटलकडे अभिज्ञान शाकुंतलम अभिज्ञान या शब्दाचा नेमका अर्थ काय कारण प्रत्येक शब्दाचा अर्थ पहिले शोधला पाहिजे संशोधन करताना त्याशिवाय तुम्हाला ते संशोधन पूर्ण करता येत नाही तर अभिज्ञान म्हणजे शोकांतिका अरे जर ही शोकांतिका आहे हे जर शोकमय पूर्ण नाटक आहे शोकमय गंभीर प्रकृतीचं नाटक आहे तर इथं विदूषक कसा वापरला जाणार इथं विदूषकाचं काम नाही आहे म्हणून त्याला तिथं गायब केलं गेलं तर तो विदूषक तिथे का आहे आणि तो विदूषक तिथे का नाही आहे ह्याचंही विवेचन त्यामध्ये आहे लोकवाङ्मय गृहाने ते पुस्तक छापलेलं आहे मराठीतून आणि इंग्रजीतून ते कॅनडाहून पब्लिश झालेलं आहे पुस्तक भारतीमधून तर ही जी संकल्पना आहे विदूषकाची ही संकल्पना आज मेडिकल क्लाऊन झालेली आहे मेडिकल क्लाऊन म्हणजे काय ह्याचं जरा दोन मिनटात तुम्हाला सुटसुटीत असं वर्णन करते की तो आपण सर्कशीत बघितला नाटकात काही लोकांना नाटकाची हौस असेल ज्यांनी नाटक बघितलं असेल किंवा अभ्यास असेल ज्यांचा त्यांना थोडंफार माहीत असेल की विदूषक हा नाटकात आला पण आज ओरिजिनली रियालिटीमध्ये विदूषक हा मेडिकल क्लाऊन झाला आहे मेडिकल क्लाऊन म्हणजे काय अशी काही हॉस्पिटलं जसं बँगलोर वगैरे साईडला तशी हॉस्पिटल्स आहेत असे काही आजार असतात की ते आजारासाठी चार चार पाच पाच दहा दहा वर्ष
लोक हॉस्पिटलमध्ये राहतात, त्यात लहान मुलं पण आहेत, मोठी पण आहेत, आपल्या वयाची पण लोकं त्यात आहेत. तर ह्यांना नैराश्य येतं आयुष्याचं आणि ते डॉक्टरांच्या मागे लागतात की प्लीज आम्हाला आता ते शेवटचं काय तुमचं इंजेक्शन असेल ते द्या आणि आम्हाला मोकळं करा, आम्हाला जाऊ दे देवाघरी, आम्हाला नाही राहायचं. अशी परिस्थिती निर्माण होते आणि डॉक्टरांना होप असते की आम्ही सगळा प्रयत्न करू आणि त्यातून त्यांना बाहेर काढू, पण तो होप का पूर्ण होत नाही, कारण तो माणूस थकलेला असतो झुंझुन झुंझुन त्या आजाराशी. तर तेव्हा ह्या डॉक्टरांनी एक सभा आयोजित केली आणि त्यामध्ये मीटिंग आयोजित केली आणि त्यामध्ये चर्चा केली की आपण काय केलं पाहिजे. तर सगळ्यांचं लक्ष गेलं ते एंटरटेनमेंटकडे, मनोरंजनाकडे त्याचं लक्ष गेलं सगळ्यांचं. आणि सगळ्यांनी विचार केला की मनोरंजनाच्या दृष्टीने आपण काय करू शकतो. तर अख्खाच्या अख्खा नाटक जर सादर करायचं असेल मनोरंजनाच्या दृष्टीने तर ते पेशंट बसू शकत नाही, ते सहन करू शकत नाही. त्यातलं म्युझिक हे ते इतकं सहनशीलता त्यांच्यात नाही आहे, शक्ती नाही आहे. चित्रपट दाखवायचा तरी ते बोरिंग असतं, ते इतकं काही त्यांना भावणारं नसतं कारण त्यांची मानसिक परिस्थिती तशी नसते. तर काय केलं पाहिजे, तर विदूषक हे पात्र आपण आणलं पाहिजे. तर दिल्लीचे अश्वथ भट नावाचे एक खूप मोठे कलावंत आहे, जे बॉलिवूडचे कलावंत आहे. ते रेड नो थिएटर गॅरेज या त्यांच्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने त्या अंतर्गत ते रेड नोज नावाचं एक प्रोजेक्ट चालवतात. ते काय करतात, जोकरचा सगळा वेश घेतात आणि हॉस्पिटलमध्ये जातात. हॉस्पिटलमध्ये जाऊन पहिले ते नर्सला आणि डॉक्टर्सला हसवतात, कारण त्यांचं काय म्हणणं आहे, जोपर्यंत हे फ्रेश होत नाही, जोपर्यंत हे मेन लोक जर तयार झाले नाही, हसले नाही, तर त्या लोकांवर त्यांचं बर्डन असतं. कोणावर, पेशंटवर बर्डन असतं डॉक्टरचं. डॉक्टरला घाबरतात पेशंट, नर्सला पण घाबरतात, कारण ते अनेकदा रागवतात त्यांना. तर पहिले त्यांना ते तयार करतात आणि नंतर त्या पेशंट्सला ते हसवतात. आणि कितीतरी आजार, इवन कॅन्सरसारखे आजारसुद्धा बरे झालेले आहेत, का तर ते हसले खेळले, मनसोक्त आपली व्यथा त्यांनी मांडली त्यासाठी, म्हणून त्यांना विशेष त्यांचा सत्कारही झालेला आहे. तर अशा पद्धतीचा अभ्यास या विदूषक पुस्तकामध्ये आहे. मला म्हणजे सगळ्यांना असं वाटलं होतं या लोकांना की काहीतरी गमती जमती असतील, तर बाबा तुम्ही विदूषक ह्या विषयावर बोला आणि काहीतरी गमती जमती होतील. पण मी त्यांना तेच सांगितलं की विदूषक हा जो विषय आहे हा अतिशय गंभीर विषय आहे, जो की तो सगळ्यांना हसवतो. आणि अश्वथ भट असं सांगतात की विदूषकाची ही भूमिका जेव्हा आम्ही मेडिकलमध्ये जाऊन, हॉस्पिटलमध्ये जाऊन जेव्हा करतो, तेव्हा आम्हाला विशेष बर्डन येतं, आम्हाला त्याचा त्रास होतो, कारण आम्हाला ते सगळं जबरदस्ती करावं लागतं. कारण कलावंत हा खूप संवेदनशील असतो, ते आजार आणि ते सगळं बघून त्यांना इतका त्रास होत असतो आतून. आणि त्या व्यक्तीला हसवायचं आहे, हा व्यक्ती उद्या असेल नसेल माहिती नाही आहे. आणि अशा अवस्थेत जेव्हा ते काम करतात, जबरदस्ती हसतात आणि हसवतात, तेव्हा त्यांच्या स्वतःलाही तब्येतीवर परिणाम होतो. असं म्हणतात की जर तुम्ही जबरदस्ती हसत असाल, मनापासून हसत नसाल, तर तुमच्या मेंदूवर सूज येते आणि त्याचा वेगळा असा परिणाम होऊ शकतो. डॉक्टर लोकांना याबद्दलची चांगली माहिती असते, मला तेवढं डिटेल त्यात माहीत नाही, पण अशा पद्धतीचा हा अभ्यास आहे. बस एवढंच आपल्याला सांगू इच्छिते, उगाच वेळ आता घालवत नाही कारण भरपूर वेळ आपला गेलेला आहे. आज भारूडातील स्त्री रूपे ह्या विषयावर मी आपल्याशी चर्चा करणार आहे. लोककला लोकसाहित्याचा अभ्यास करताना मला भारूड हा विषय विशेष भावला. आज जे काही खूप साध्या पद्धतीने मुद्दाम तुम्हाला मी सांगू हे सगळं सांगणार आहे, रिसर्च लेवलचं काही सांगणार नाही आहे, उगाच बोजड असं होता कामा नये. तर ह्यात काही जर खूप आवडलं तर ते माझ्या गुरूंचं असेल, आणि जर कुठेही काही माझी चूक झाली तर ते सगळं माझं असेल. पण आपण ते पदरात घ्यायचं आहे आणि आपल्या मार्गदर्शनाने मी ते सुधारवणार आहे, रिपेअर करणार आहे आणि पुढे आपल्या मार्गदर्शनानेच पुढे मार्गस्थ होणार आहे. तर सुरुवात करते की प्रयोगात्मक कलेमध्ये, ज्या परफॉर्मिंग कला ज्या म्हणतात आपण, ज्या प्रस्तुत होता प्रयोगात्मक कलेला कलेत लोककलेचं हे जे काही आहे ते विशेष असं महत्त्व, अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक लोककला याबद्दल आपल्याला माहीत असेल. लोककला ह्या तीन टप्प्यामध्ये प्रामुख्याने काम करते. ती म्हणजे उद्बोधन करते, समाजाचं प्रबोधन करते आणि लोकानुरंजन करते. लोककला ह्या जनरली किती प्रकारच्या असतात, तर त्या चार प्रकारच्या असतात. भक्तिनाट्य, सर्वप्रथम विधीनाट्य, त्यानंतर भक्तिनाट्य, त्यानंतर प्रबोधननाट्य आणि त्यानंतर लोकानुरंजन.
विधीनाट्यामध्ये आपल्याला माहितच आहे गोंधळ जागरण सारख्या विधी, तिथं विधी होते, गादीभरण होतं, तिथे ती पूजापाठ होते आणि त्यानंतर त्याचं प्रस्तुतीकरण होतं. एक नाट्य, आता ह्याच्या इतिहासाकडे गेलो ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं वाटेल लेक्चर दे तिकडे अकादमी अनुकीर्तन आणि भावानुकीर्तनाची जी व्याख्या आहे ती संतांनी आधीच आपल्या लोकजीवनात लोकजीवनाच्या व्यवहारामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते लोककलेच्या माध्यमातून आणि त्यात ते भारुडाच्या माध्यमातून. आता अनुकीर्तन म्हणजे काय आणि भावानुकीर्तन म्हणजे काय पहिले ते समजून घेऊया. अनुकीर्तन म्हणजे समाजामध्ये जे काही घडते आहे, आत्ता इथं काही एखादी घटना घडली त्या घटनेचं अनुकरण करून सादर करणं म्हणजे अनुकीर्तन करणं. आणि भावानुकीर्तन म्हणजे काय, बघा ही भावानुकीर्तन ही जी पद्धत आहे ना ती विशेषतः पाश्चात्य रंगभूमीवर तुम्हाला कुठेच दिसत नाही, ती भारतातच दिसते, भारतीय रंगभूमीवरच दिसते. ते म्हणजे भावार्थ सांगणं, म्हणजे काय घडावं आणि काय घडू नये हे समजावून सांगणं. म्हणजे एखादी घटना समजावून सांगितली पण आता ही घडली पाहिजे का, तर ही घडली पाहिजे. एखादी घटना नाही घडली पाहिजे का, तर ती कशी नाही घडली पाहिजे त्याचंही उत्तर त्यात सांगण्यात येतं. ते म्हणजे भावानुकीर्तन. भारुडाचे दोन प्रकार पडतात, एक संगीत भारूड, भजनी भारूड ज्याला आम्ही म्हणतो, भजनी भारूड, आणि एक असतं ते दुसरा प्रकार जो आहे तो सोंगी भारुडाचा. भजनी भारुडामध्ये काय होत असतं, तर भजनी भारुडामध्ये भजन गायलं जातं आणि त्या गायनाच्या शैलीने त्यात रंग भरला जातो. त्यात काही जे समजावून सांगायचं ते गायनाच्या शैलीने समजावून सांगण्यात येतं. आणि सोंगी भारुडमध्ये काय होतं, तर सोंगी भारुडमध्ये सोंग घेतल्या जातात, विविध प्रकारचे सोंग घेऊन समाजाचं उद्बोधन आणि प्रबोधन होत असतं. अगदी थोडक्यात ही सगळी माहिती मुद्दामून प्रस्तावनेत सांगते आहे कारण पुढे तुम्हाला ते समजून घेण्यात सोपं जाईल म्हणून. तर भारुडाचा उगम सांगणं हे सगळ्यात कठीण कार्य आहे कारण भारुडाचा उगम कधी झाला हे सांगता येत नाही. परंतु अथर्व शीर्षाला जवळपास 2500 वर्ष झालेली आहेत, तर त्या अनुषंगाने जर विचार केला तर भारुडाचा जन्म हा किमान 2000 वर्ष जुना तरी आहे. म्हणजे संत एकनाथ महाराज, तुकाराम महाराज सारख्या संतांच्याही आधी भारुड हा शब्द नक्कीच होता. तर भारुड या शब्दाला खऱ्या अर्थाने प्रचार प्रसार जो केला तो कोणी केला, तर संत एकनाथ महाराजांनी केला. मला वाटतं हे तर इथे सगळ्यांनाच माहीत असेल कारण मला मगाशी सरांनी सांगितलं की भारुड ऐकणारी लोकं, भारुड करणारी लोकं इथं आहेत. म्हणूनच आधी मी सांगितलं की माझी काही चूक झाली तर आपण पदरात घ्या. तर ह्यांनी काय केलं, त्याचं दालन मोठं केलं, त्याचा एक वेगळा मार्ग प्रस्थापित केला ज्याला आपण आजच्या भाषेत ब्रँडिंग म्हणू, ब्रँडिंग केलं त्याचं. कारण ते भारूड कुठेतरी होतं, एका कोपऱ्यात होतं, पण त्यांनी ते समोर आणलं आणि त्याला इतकं डेव्हलप केलं, इतकं जास्त डेव्हलप केलं की आज ते सगळ्यात लोकप्रिय असं झालेलं आहे. तर अशा संकल्पना भारुड्याविषयी रूढ झालेल्या आहेत. बहुरूढवरून भारूड असा शब्द, याचं स्पष्टीकरण कैलासवासी पांगारकरांनी दिलेलं आहे मराठी वाङ्मयाचा इतिहास आणि मायबोलीची कहाणी या पुस्तकात. या पुस्तकात त्यांनी व्युत्पत्ती त्याची मांडलेली आहे. ते म्हणतात बहुरूढ म्हणजे लोकप्रिय गीत आणि बहु या शब्दाचा अपभ्रंश भा भो असा करून भारूड शब्द आला असावा असे त्यांना वाटते. भार म्हणजे जनसंभार, जनसमुदाय, त्याला भार म्हटलेला आहे. हा भार शब्द कानडीमध्ये पण आहे, तिथून हा आपल्याकडे आलेला आहे.
व त्यावरून आरूढ असलेले म्हणजे जमूत जनसमुदायासंबंधी जे गीत ते भारूड भा म्हणजे प्रतिभाही त्यांनी म्हटलेलं आहे. या प्रतिभेवर आरूढ असलेले असे ते भारूड आणि या प्रतिभाला या प्रतिभा ज्या आहेत त्या जागृत होऊन एकदमच पूर्ण पावलेले शीघ्र काव्य म्हणजेही भारूड अशी भारूडाची व्युत्पत्ती केलेली आहे. खरं म्हणजे भारूडाची व्युत्पत्ती भारूड या शब्दाची व्युत्पत्ती जर मांडायचं ठरवलं ना आपण तर आपल्याला ही रात्र पुरी पडणार नाही. इतक्या लोकांनी अभ्यासकांनी त्याच्यावर अभ्यास मांडलेला आहे पण मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अन्याय तुमच्यावर करणार नाही आहे. म्हणून व्युत्पत्ती आता शेवटची जी मला जास्त भावते ती मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे भारुंड पक्षी. याबद्दल कदाचित काही लोकांना माहीत असेल काही लोकांना माहीत नसेल तर भारुंड नावाचा एक पक्षी असतो आणि ह्या पक्षाला दोन तोंड असतात. आता पक्षीशास्त्रामध्ये जर तुम्ही गेलात तर भारुंड पक्षाबद्दल तुम्हाला कुठेही काहीही माहिती मिळत नाही पण वास्तुशास्त्रामध्ये त्याची माहिती आहे. मोठी गमतीचा भाग आहे हा. तुम्ही एखाद्या जुन्या पौराणिक देवळात जा त्या पंढरपुराच्या देवळात वगैरे पण जा तिथं जी खांब छानपैकी सुंदर दगडाची जी कोरलेली आहेत त्या दगडावर तुम्हाला भारुंड नावाचा एक पक्षी दिसेल. तो कसा आहे तर असा सरळ त्याचं उभं शरीर दाखवलेलं आहे. दोन असे बाजूला पंख आहेत आणि त्याला ते दोन तोंड आहे एक उजवीकडे एक डावीकडे जशी आजकाल आपली असतात हो की नाही. एक उजवीकडे एक डावीकडे एक इकडे बघतो एक तिकडे बघतो पण असं त्याचा अर्थ नाही आहे. तर भारुंड या पक्षाचा अर्थ भारूडवर असा सांगितलेला आहे की भारूडामध्ये संतांनी गर्भार्थ आणि वाच्यार्थ असे दोन अर्थ सांगितलेले आहे. वाच्यार्थ म्हणजे काय आणि गर्भार्थ म्हणजे काय. वाच्यार्थ म्हणजे आपण जे काही बोलतो म्हणजे लेकी बोले सुनी लागे सुनाला लागे बरोबर सगळ्यांना येते तर बरोबर माहीत असेल ह्या लोकांना रोजचं कार्य आहे ते आपलं कारण सरळ सुनांना काही सांगता येत नाही तशातला तो भाग आहे. म्हणजे वाच्यार्थ वेगळा असतो पण त्याचा जो गर्भार्थ असतो म्हणजे आतला जो अर्थ असतो समजून घेण्याचा अर्थ जो असतो तो वेगळा असतो. आणि भारुडाला भारुंड पक्षीला ज्याप्रमाणे दोन तोंड आहेत तशीच भारुडालाही दोन तोंड आहे असं संतांनी सांगितलेलं आहे. तर भारूड म्हणजे रूपकाश्रयी अभंगरचना आणि भागवत संप्रदायातील अनेक संतांनी रूपकाश्रयी अभंगरचना केली तीच भारूडे होत. भारूड म्हटलं की ते संत एकनाथांचं असं समीकरण होऊन गेलेलं आहे. लोकसंवाद साधण्यासाठी संतांनी कितीतरी मतमतांतरे असली तरी बहुरूढ ते भारूड असं एवढंच मर्यादित त्याचं रूप नाही आहे. तर मराठी भाषक जमातीतील जागरण व गोंधळ यांची कथा आख्यानं यांच्या तुलनेत भारूड शब्दाची उत्पत्ती भराड्यांच्या कार्यक्रमांशी संबंधित त्यांनी सांगितलेली आहे. ते एक लोकधर्मी नाट्य एक नृत्य नाट्यात्मक आकृतीबंध म्हणूनही ओळखला जातो आहे. तर ही भारूड नेमकी कोणी कोणी रचली आणि कशी त्याबद्दलही आपण मी तुम्हाला थोडक्यात ते सांगणार आहे. महानुभाव संप्रदायी कवी नागदेवाचार्य यांचं पांगुळ 14व्या शतकातील नारोबास बहाळीये यांचा डंक पद्धतीचं एक हे आहे. त्याला धवळ्याच्या धर्तीवर रचलेलं 16 कडव्यांचं भारूड 16 कडवी होती त्यामध्ये म्हणून त्याला डंक म्हटलेलं आहे. हे काव्याचे विविध प्रकार असतात त्यात एक प्रकार आहे तो म्हणजे चंपू काव्य म्हणतात. हे चंपू काव्य पोवाड्याला चंपू काव्य म्हणतात का म्हणतात तर त्यामध्ये काव्य आहे आणि सोबतच काय आहे त्याचं निरूपण आहे त्याचं संपादन आहे त्याबद्दलचं भाष्य आहे. डायलॉग्स ज्याला म्हणतो आपण साध्या भाषेत ते साधी भाषा म्हणूया इंग्रजी नको डायलॉग आहेत म्हणून त्याला चंपूकाव्य म्हणतात. जिथं गद्य आणि पद्य दोन्हीही भाग येतात त्याला चंपूकाव्य म्हणतात. म्हणून भारूडालाही आपण असे अनेक काव्य आहेत ज्याच्यामध्ये गद्य आणि पद्य भाग येतो तसं भारूडाही चंपूकाव्यच म्हणू शकतो कारण त्याच्यातही गद्य भाग आणि पद्य भाग आहे. त्याच्यामध्ये कसं अभंग जो आहे जो भारूड आहे तो गायला जातो आणि त्याची संपादनी केली जाते त्याबद्दलचं समजावून सांगण्यात येतं म्हणून त्याला चंपूकाव्य असं म्हटलं जातं. तर 16-17व्या शतकातील डिंभ कवीचा गोंधळ डॉक्टर यू म पठाण यांना एका अनामिक महानुभाव कवींचं गवसलेलं विंचू भारूड. आता विंचू भारूड आपल्याला एकनाथ महाराजांचं माहिती आहे
पण हे विंचू परत वेगळं आहे आणि ते हाती कोणाच्या लागलेलं नाही आहे, त्याचा शोध सुरू आहे, हे परत वेगळं पण अनामिक आहे, कोण आहे माहीत नाही, पण ते महानुभावपंथी असावे असा त्याचा अर्थ त्यावरून काढलेला आहे, कारण त्याच्या रचनेची जी पद्धत आहे ती त्या पद्धतीची आहे. म्हणून वारकरी पंथी कवींची संत ज्ञानदेव, नामदेव, जनाबाई, चोखामेळा, जोगा परमानंद, भानुदास महाराज यांची आणि वीरशैव संतांचीही अल्प प्रमाणात भारूड रचना दिसते. त्यांनी दिलेल्या प्रेरणांची स्फुलिंग एकनाथी भारुडांची रूपकनगरी उभारून गेली, कारण संत एकनाथ महाराजांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला दिसतो. त्यांनी काही लगेच काहीतरी त्यांच्या मनात आलं आणि म्हणून त्यांनी लिहिलेलं असं दिसत नाही. आणि वेदोपनिषेदांमध्ये अडकून पडलेली ही ब्रह्मविद्या माय मराठीतून अवतरली. यावरून हे लक्षात येतं की भारुडाच्या कक्षा किती बघा कशा रुंदावलेल्या आहेत. नुसतेच वारकरी संतांनीच नव्हे तर अन्य पंथाच्या संतांनी आणि मान्यवरांनीही भारुडे रचलेली आहे. महाराष्ट्रातील संतांनी तत्कालीन समाजावर भारुडे रचलेली आहे हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हे तत्कालीन समाजावर रचलेली जी भारुडं आहेत ना ही आज पण तितकीच तुम्हाला लागू पडतात, कारण आता पुढे आपण भारुडाबद्दलच चर्चा करणार आहोत. एक सैद्धांतिक माहिती देणं प्राध्यापक या नात्याने माझं कर्तव्य असतं, म्हणून मी ते तुम्हाला देते आहे. आणि तो तुमचा अधिकारही असतो की भले तुम्ही हे पहिल्यांदा ऐकत असाल पण कुठेतरी तुमच्या कानावर हे शब्द जाऊ देत, ही पद्धत जाऊ देत, हे कळू देत, म्हणून मी हे सांगते आहे. संत ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पाया उभारणी केली आणि भक्तिमार्गाला चोकटा तयार केला. त्यांनी आपल्या व इतर वाङ्मयांबरोबर भारुडेही रचली. त्यांनी तत्कालीन समाजावर आढळणाऱ्या गारुडी, फकीर, बैरागी, जागल्या, भटीण, कोल्हाटी, जोशी, दरवेशी, मानभाव, महारिण, जंगम, घडीदार, वैदू इत्यादी मानवी भूमिकेवरच टिटवी भूमिकेबरोबरच टिटवी, पिंगळा, बुलबुल, वटवाघूळ, काऊ, मैना, विंचू, एडका, नंदी बैल, गाय इत्यादी प्राण्यांवर सुद्धा त्यांनी भारुडं रचलेली आहे. पक्ष्यांच्या भूमिकाही त्यांनी त्यात मांडलेल्या आहेत. तसेच हुतुतू, हमामा हे खेळ तुम्हाला माहीत नसावेत कदाचित, खूप जुने खेळ आहेत. भोरा, पिंगा, फुगडी, विटीदांडू इत्यादी खेळांच्या अशा माध्यमाने अनेक प्रतीकात्मक भारुडं भूमिकांमधून त्यांनी रचलेली आहेत आणि सादरही केलेली आहेत. त्यामुळे भारुड वाङ्मय समाजाभिमुख वाङ्मय म्हणून अतिशय लोकप्रिय झालेलं आपल्याला दिसून येतं. भारुड या लोककला प्रकाराचा समाज प्रबोधनासाठी कसा वापर झाला आणि त्यातल्या त्यात आज आपण विषय जो आहे तो स्त्री भूमिकांवर केंद्रित करतो आहोत. इथे बहुसंख्येने आलेल्या नाही आहेत, म्हणजे विशेष म्हणजे मला सांगायचं होतं की एखादा जर कार्यक्रम असेल तो भाषणाचा असो, तो शिकण्याचा असो की तो काहीतरी मनोरंजनाचा असो, तिथं गर्दी नव्हे तर दर्दी लागतो आणि जन नव्हे तर सुधीजन लागतो आणि तो कमी प्रमाणातच असतो. आणि तिथं तुम्ही त्या सुधीजनांच्या नाते आणि दर्दीच्या नाते तिथं जमा झालेला आहात. तर महिलांचं स्वरूप प्रतिकात्मक रूपाने कसं समाज अगदी सोपं म्हणजे इतकं सोपं आहे की पटकन ह्या सगळ्यांना तुम्हाला पण लक्षात येईल की काय म्हणायचं आहे त्यांना. इतकं सोप्या पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं आहे. त्यात लेख लाडकी संत तुकाराम महाराजांचं, बुरगुंडा संत एकनाथ महाराजांचं, खंडेराया तुझं करते नवसू संत जनाबाईंचं, आबाबा बायको मोठी संत एकनाथ महाराजांचं, कारभारी वेगळं निघायचं संत एकनाथ महाराजांचं आणि वेडी संत मुक्ताबाई यांचं, ह्यावर आपण चर्चा करणार आहोत अगदी थोडक्यात. एक दोनच अशी भारुड आहे जी तुम्हाला मी पूर्ण समजावून सांगणार आहे, बाकीचं अगदी एक एक कडवंच आपण पुढे जाऊया. तर सगळ्यात पहिले लेख लाडकी ह्यामध्ये बघा त्यांनी कसं विज्ञान, अध्यात्म आणि शास्त्र तिन्ही गोष्टी कशा तेवढ्यात मांडलेल्या आहेत मी तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छिते. विज्ञान, शास्त्र, अध्यात्म तीनही क्षेत्रामध्ये आमची मुलगी, आमची लेख किती श्रेष्ठ आहे याची जाणीव करून देण्यासाठी तीनही क्षेत्रातलं प्रमाण आपल्याला इथं पाहायचं आहे. प्रथम म्हणजे विज्ञान. समजा तुमच्या घरात 500 वॉल्टचा बल्ब आहे आणि त्याचं बटन समजा एका मुलीने म्हणजे आपल्या घरच्या मुलीने दाबलं
तर त्याचा वॉल्ट कमी होतो का? तो 300 होतो का बल्ब प्रकाश त्याचा? 500 आहे, 500 राहणार आहे. आणि जर तेच बटन एका मुलाने दाबलं तर त्याचा प्रकाश काय 1000 होणार आहे? तो 500 आहे, तो 500 राहणार आहे. एकदाचं आपलं पोर ते लेकरू, त्याला आपण इन शॉर्ट कार्ट म्हणू, ते खटकूट 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 बटन करून तोडून मोडून टाकल. पण आपली मुलगी, आपली लेक जेव्हा लग्न करून सासरी जाते, माप ओलांडते, माप ओलांडते, हो आहे 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 धन्यवाद, माप ओलांडते, त्या देवघरात दिवा लावण्याचा अधिकार त्या आपल्या मायलेकीला असतो. पण तोच जर जावई असेल तो भले ना मग डॉक्टर असो, इंजिनियर असो, काय म्हणतात बॅरिस्टर असो, आणि काय काय असो, MBA असो, आजच्या काळात आणखी काय काय असो, काय नवीन नवीन प्रकार, तो कितीही मोठा माणूस असला तरी कुठल्याही त्याच्या सासरी जाऊन त्याला कुठल्याही बटणाला हात लावण्याची परवानगी नसते. बरोबर की नाही? आहेत की नाही सगळे जावाई इथं? कोणी कोणी कोणाचं आणि कोणाचं आहेच. बरोबर. तर जेव्हा पण जेव्हा आपली मुलगी जेव्हा डॉक्टर होते, इंजिनियर होते, वकील होते, तेव्हा प्रत्येक व्यक्ती आपला संबंध जोडतो. हा ती आमच्या गावची ना, ती डॉक्टर झाली ती, अहो माझी भाची ना ती. तो दुसरा म्हणतो, अहो ती डॉक्टर झाली ती, अरे माझ्या दोस्ताची पोरगी ना ती, माझीच पोरगी. अरे हां हां ती डॉक्टर झाली ना ती, अरे ती माझीच लेक, ती माझीच बहीण, ती माझीच काकी, ती माझीच मामी. प्रत्येक व्यक्ती तिच्यासोबत संबंध जोडून आपलं महत्त्व तिथं सिद्ध करू इच्छितो का? कारण त्या लेक ती तशी तिची सगळ्यांची लाडकी असते, आणि ती जेव्हा मोठी होते तेव्हा सगळ्यांना अभिमान वाटत असतो. तर शास्त्र काय सांगतं? शास्त्र सांगतं की भगीरथाने गंगा पृथ्वी तलावर आणली. बरोबर की नाही? खूप मेहनत केली त्या माणसाने, काय तपश्चर्या केली त्या भगीरथाने पृथ्वी तलावर गंगा आणली. त्यांनी काय केलं, आपल्या कुळाचा, 7 ते जेवढी त्यांची पिढी असेल त्या कुळाचा उद्धार केला. आपली मुलगी काय करते? आपली मुलगी सासरी जाऊन किंवा समाजात आपले कार्य करून 42 कुळाचा उद्धार करीत असते. एवढं मोठं कार्य तिच्याकडे आहे. ते कसं ह्याबद्दलचं विवेचन मी आत्ता करणार नाही, कारण हा PhD भाग आहे. हे एवढा मोठा ग्रंथ होईल, हो की नाही? होवळ सर, त्यामुळे आता त्याचं विवेचन इथे करत नाही. पुढे जाऊया की संत तुकोबांनी भक्तीलाच लेक मानली आहे. ज्याप्रमाणे आपल्या लेकीचा शृंगार करताना आईला स्वर्गीय आनंद प्राप्त होत असतो, अगदी त्याचप्रमाणे संतांनाही भक्तीमुळे स्वर्गीय आनंद प्राप्त होत असतो. या भक्तीचा शृंगार करताना संत तुकोबा म्हणतायत की ही भक्ती बघा कशी सगळ्यांची लाडकी आहे. लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची, लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची, लाड मजवर कृपा बहुतांची, आहो मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, आहो मजवर कृपा बहुतांची, लेक लाडकी लाड की लेक मी संतांची, लेक लाड की लेक मी संतांची. अहो अख्खै चुडा हाती आला आणि अक्कण मोती नाकाला, अहो अख्खै चुडा हाती आला आणि अक्कण मोती नाकाला. संत काय म्हणतात पहिल्या चरणातच बघा, अख्खै चुडा काय असतो? हा अख्खै चुडा सगळ्या महिलांना माहिती आहे की अखंड जो चुडा महिला भरतात त्याला अख्खै चुडा म्हणतात. पण त्यातली एकही बांगडी जर टिचकली तर ती काय करतात? तोडून फेकून देतात, घालतात का? तर त्याला अपशुकन म्हणतो ना आपण की नाही टिचकलेली बांगडी घालू नये, कारण त्यांनी काहीतरी आपत्ती येऊ शकते असे अनेक धारणा, असे अनेक लोकमानस त्यामध्ये आहेत. पण हे जे अख्खै चुडा जो आपण मानतो, संतांनी हा अख्खै चुडा कशाला म्हटलेला आहे माहिती आहे? संतांनी हा अख्खै चुडा या शरीराला, या देहाला मानलेला आहे. आणि इथं कुठल्याही प्रकारची तशी व्यवस्था नाही. तो जर एकदा टिचकला की मग टिचकला. आणि आपण ती नुसतंच आजची जी पिढी आहे, आधुनिक पिढी किंवा
आणि आपण जास्त चर्चा त्यावर करू नये. ही नुसती टिचकवत नाही आहे, ही सडवती आहे, सडवती आहे अक्षरशः. दारू, सिगारेट, गांजा, काय ते वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स, जंक फूड, फास्ट फूड, पिझ्झा, काय 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 माहीत नाही. हा आधुनिक काळामध्ये आपल्याला मिळालेला मोठा श्राप आहे, श्राप. सडवतोय आपण, त्यातल्या त्यात अक्कड मोती नाकाला म्हटलेला आहे. आता अक्कड मोती म्हणजे काय? हा अक्कड मोती जो आहे, हा या देहाला जिवंत ठेवण्यासाठी लागणारा जो तुम्ही फुकटात घेऊ शकता असा श्वास आहे. ह्या अख्खई अख्खई चुड्याला जिवंत ठेवण्यासाठी तो मोतीरूपी जो खडा आहे तो असणं आवश्यक आहे. आणि आपण काय करतो? जे आपल्याला फुकटात मिळतं ते आपल्याला नको आहे, तर आपण काय करतो? हॉस्पिटलमध्ये जाऊन, आत्ता कोरोनाच्या काळात तुम्ही प्रत्यक्ष बघितलं आहे, मला अजिबात वाईट वाटणार नाही हे बोलताना, तुम्हाला रागवताना अजिबात वाईट वाटणार नाही, की तुम्ही ऑक्सिजनचे ते मास्क, ते काय ते ऑक्सिजन लावून लावून लोकांना कसं जिवंत ठेवलेलं आहे आजच्या काळामध्ये. हां, त्याचा जर तुम्ही हिशोब लावलानच आहे, तर वर्षाचा ही ऑक्सिजनच्या सिलेंडरचा हिशोब तुम्ही लावा, त्या वर्षाचा हिशोब 7.5 कोटी रुपये होतो. किती होतो? 7.5 कोटी. अगदी मिनिमम हिशोब सांगते मी हा, तुम्ही जर हिशोब लावला तर मिनिमम हिशोब, की एखाद्याला 2-4-5 दिवस किंवा 10 दिवस महिन्यातून लावावा लागतो. 7.5 कोटी रुपयाचा श्वास घेण्याची ताकद कोणाची आहे? वाच, जे तुम्हाला झाडाच्या रूपात मिळत होतं, जिथं झाडं होती ती झाडं आपण आपल्या मतलबासाठी कापून टाकली, आणि जिथून ऑक्सिजन भरभरून मिळत होतं ते संपवलं आणि सिलेंडर लावतोय 7.5 कोटी रुपयांचं. आपल्यासारखे आपणच मूर्ख. खरं म्हणजे झाडं लावा, झाडं जगवा, हेच यातून त्यांना सांगायचं आहे. आणि हा अक्कड मोती जो आहे, हा मोती जेव्हा गळून पडतो ना, तेव्हा तुमचं नाव तुमचं राहतं का? तुमचं नाव सुद्धा तुमचं राहत नाही. तेव्हा तुम्ही आज तुम्ही मोनिका मोनिका करताय, तेव्हा मोनिका नाही म्हणणार अक्कन मोती पडल्यावर, तेव्हा म्हणणार बॉडी उचला, बॉडीला अंग घाला, आणि वास येण्याच्या आधी जाळून टाका. आणि हे म्हणणार कोण असतं? कोण असते? अरे ते नातेवाईक जे रोज तुमच्यासोबत बसून दारू सिगरेट पीत होते, तेच. चल लवकर आठव म्हणजे संध्याकाळी बसायला होईल, तेच. तर असा हा अक्कड मोती जेव्हा आपल्या हातून सुटतो, तेव्हा आपलं काय होतं हे समाज, हे आपल्या संतांनी आपल्याला स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे. परत संत म्हणतात, लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची, लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची, मजवर कृपा बहुतांची. अहो, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, अहो मजवर कृपा बहुतांची, लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची. बोध मुरारी शृंगारीला आणि 84 चा शिक्का केला. बोध मुरारी शृंगारीला आणि 84 चा शिक्का केला म्हणजे काय? मुरारी, मुरारी या शब्दांचा अर्थ गावाकडे तुम्हाला चांगला माहीत असावा असं मला तरी अंदाज आहे. माहिती आहे? तुम्हालाच विचारते. काय काय असतं? शाबाश, शाबाश, क्या बात आहे, माहिती आहे. नाही तर आजच्या पिढीला माहीत नसतं. गावाच्या ठिकाणी जेव्हा मुलगी सासरी जाते, तेव्हा तिला परत माहेरी आणण्यासाठी गावातलाही कुठलाही व्यक्ती, असं नाही घरचा गरजेचा नसतो, आत्ता घरचेच जातात, पण तेव्हा घरचा गरजेचा नसायचा, तर कोणीही तो घ्यायला जायचा. पण ज्या त्या मुलीने जर त्या मुरारीला ओळखला नाही, तो अविश्वासाचं पात्र जर वाटलं, तर ती जी सासरची मंडळी आहे, ती सासरची मंडळी त्या नवीन नवीन नवरीला त्या मुरारीसोबत कधी पाठवत नसे. त्यांना त्याची भीती वाटत असे की जर सूनच ओळखत नाही तर आम्ही कसं काय पाठवायचं, आमची जबाबदारी आहे की नाही ती, आहे की नाही? प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते, तर आम्ही कसं पाठवायचं?
पण बघा की ज्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत त्या लोकव्यवहारातल्या गोष्टी कसं संत शिकवून जातात की एखाद्या व्यक्तीला आपण ओळखत नाही तर सासरची मंडळी त्या सुनेला पाठवत नाही, पण आपण सुशिक्षित लोक व्यवस्थित समजून जाणून आपल्याला सगळं माहीत असून सुद्धा फक्त आणि फक्त आपल्या मतलबासाठी चीनी वस्तूंचा वापर आपण करतो आणि त्या मायमाऊली भारतमातेला माहिती नाही आहे तो देश कोण आहे कसा आहे आणि तिच्यासोबत काय करणार आहे, तरी आपण तिला सुपूर्त करत असतो. बरोबर की नाही? तर ह्या चीनी वस्तूंचा जर आपण त्याग केला तरच त्या भारतमातेला आपण वाचवू शकणार आहोत. म्हण आणि हा मतलब पण आपल्याला आता सोडावा लागेल. ते स्वस्त मिळतात म्हणून घ्यायच्या, त्या सुंदर असतात म्हणून घ्यायच्या, हे तुम्हाला सोडावं लागेल. आणि हे आपल्या मतलबासाठी करतो आहोत. आपण कुठे जातो आहोत? इथं अरे रे असं म्हणावंच वाटतं की अरे रे काय चाललेलं आहे. आणि आजची जी परिस्थिती निर्माण झाली त्याचं उगमस्थानही तेच आहे. ज्या तुम्हाला सगळ्यांना मास्क लावून बसावं लागतं आहे, कमी संख्येने उपस्थित तुम्हाला राहावं लागतं आहे. जे जनसमुदाय आज पूर्ण तिकडे भरून असला पाहिजे होता तो कमी संख्येने इथं आलेला आहे. त्याचं एकमेव कारण आता ते सध्या तुम्ही सुधीजन आहात हा भाग वेगळा, पण तेही एक आहे. तर संतांनी सांगितलं आहे भक्तिरूपी लेकीला कोणी ऐरागैरा आलेला चालणार नाही. तर बोध, बुद्धी आणि विवेक याचा मुरळी आला पाहिजे. ती भक्ती नावाची जी लेक आहे तिला बोध, बुद्धी आणि विवेक नावाचा जर मुरळी असेल तरच तो विश्वासपात्र आहे. तरच ती भक्ती नावाची जी लेख आहे, भक्तिरूपी जी लेख आहे ती आपल्या घरी येईल. ह्या भक्तीने काय होणार आहे? तर ह्या भक्तीने 84,00,000 योनींचा, जे आपण जन्मानंतर जन्म जन्मानंतर जन्म, तुम्ही फक्त प्राणीशास्त्र पक्षीशास्त्र एवढं वाचा, माणसाचं सोडून देव, आपण एक स्त्री असते आणि एक पुरुष असते, संपला विषय. पण प्राणीशास्त्र आणि पक्षीशास्त्र जेव्हा तुम्ही वाचाल ना तेव्हा ते नावं तुम्हाला कळतील ना की किती प्रकारचे प्राणी असतात त्यात. म्हणजे पक्ष्यांमध्ये किती प्रकारचे, समुद्रात किती प्रकारचे, जमिनीवर चालतात ते किती प्रकारचे, ह्याची जर तुम्ही लिस्ट काढली ना तर हे 84 लक्ष दिसतील तुम्हाला. संतांनी तेव्हा सांगून ठेवलेलं आहे, भूगोल आत्ता शोधताय, सगळा इतिहास आता ते लोक शोधतायत. आणि किती प्रकारचे नवीन नवीन प्राणी अजूनही आपल्याला त्या चॅनलवर बघायला मिळतात की हा पण एक नवीन प्रकारचा प्राणी दिसलेला आहे, ही अळी नवीन प्रकारची दिसलेली आहे, हा किडा वेगळ्या प्रकारचा दिसलेला आहे. पण हे 84 लक्ष तेव्हा सांगून ठेवलेले आहे आणि ते तेवढेच आहेत, वेगळे नाही आहेत तुम्ही जर शोधलं तर, कारण कुठेतरी अनेकदा ते तिथं लिहून आलेलं असतं. तर आपल्याकडे संत तुकाराम महाराजांनी ठणकावून सांगितलेलं आहे की अगदी याचप्रमाणे आपल्याकडे जर शिक्षणाचं शास्त्र असेल, बोध, बुद्धी, विवेक असेल तर आपण आपल्या भारतमातेलाही तसंच वाचवू शकतो, परक्यांच्या विळख्यातून वाचवू शकतो, सोडवू शकतो आणि भारतमातेचे लाडके होऊ शकतो. लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची, लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची. आता तुकाराम काय म्हणतात बघा, तुका तुके उतरिला, तुका तुके उतरिला आणि सहानकेचा कौल दिला. तुका तुके उतरिला आणि सहानकेचा कौल दिला. काय असतं सहानकेचा कौल? म्हणजे भक्तीला प्रसन्न करण्यासाठी, भक्तीचं प्रमाण देण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी नम्रतेची व्याख्या केलेली आहे. सहानक होणं म्हणजे काय होणं? लहान होणं, नम्रता ठेवणं. प्रेम, श्रद्धा, आदर आणि भाव ह्या चार पायांवरती जेव्हा व्यासपीठ निर्माण होतं त्या व्यासपीठावर साक्षात परमपिता परमेश्वर आरूढ होण्यासाठी आतूर झालेला असतो. म्हणून ह्या परमपिता परमेश्वराला जर घटस्थापना झालेली आहे ना, तर ही घटस्थापना मातीचा घट आणून आणि कुठेतरी ती चौकट मांडून आणि त्याच्यावरती ठेवून आणि त्याची पूजा करून घटस्थापना होत नसते. हे फक्त देखावा आहे, शोबाजी आहे की आमच्याकडे घटस्थापना आहे. घटस्थापना करायची असेल तर आपल्या हृदयात करा. तिथं प्रेम, श्रद्धा, आदर आणि भाव निर्माण करा प्रत्येकाने प्रत्येकासाठी. विशेषतः मी स्त्रियांना सांगेल, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीसाठी. कारण जोपर्यंत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला आपलं प्रतिबिंब समजत नाही तोपर्यंत ती सुरक्षित नाही.
आज जे तुम्ही बोमा मारता ना, स्त्रिया सुरक्षित नाही, स्त्रिया सुरक्षित नाही, स्त्रिया सुरक्षित नाही, आणि मोठी मोठी प्रकरणं होतात जे तुम्ही वाचताच आहात. निर्भया प्रकरण फेमस झालेलं आहे. आता दिल्लीत काय झालं, मुंबईत काय झालं, कुठेही व्हायला वेळ लागणार नाही. कदाचित ते कितीतरी तशी प्रकरणं झाली असतील, ती आपल्या समोर प्रकाशात आलेली नाही आहे. आत्ता ह्या क्षणी कुठल्या तरी कोपऱ्यात कुठेतरी होत असेल, आपल्याला काय माहीत. आपण इथे बसलेलो आहोत, उद्या सकाळी न्यूजपेपरमध्ये येईल आणि कळेल अरे बापरे हे झालं, आम्हाला माहीतच नव्हतं, आम्ही तर व्याख्यान ऐकत होतो. क्षमा करा, थोडंसं गंभीर बोलते आहे, माफ करा मला, पण त्रास होतो त्याचा म्हणून बोलते आहे. आणि मी विशेषतः तुम्हाला नाही, पुरुषांना नाही बोलत, मी स्त्रियांना बोलते आहे की एका स्त्रीने, प्रत्येक स्त्रीने, ती व्यक्ती समोरची जी कोणी स्त्री आहे, जी कोणी आहे, ती शेजारी आहे, आपली मुलगी आहे, आपली सासू आहे, नणंद आहे, ओळखीची नाही आहे. मोनिका आज ओळखीची झाली, मी नाही आहे ओळखीची, पण तुम्ही तुम्ही स्वतःला माझं तुम्ही मला प्रतिबिंब समजा तुमचं, की हे माझंच प्रतिबिंब आहे जे समोर बोलतंय, हे तेच आहे. हे एवढं तुम्ही मानलत ना आणि त्याच्यावर चिंतन मनन जर तुम्ही केलं ना, तर तुम्हाला कळेल की मी हे का बोलते. कारण हा एक असा वेगळा विषय की त्यावर मोठं एक व्याख्यान तयार होईल, पण ह्याच्यावर चिंतन मनन तुम्ही करा आणि मग तुम्हाला कळेल की एक स्त्रीच एका स्त्रीला वाचवू शकते, फक्त आणि फक्त एवढं समजून की ही माझं प्रतिबिंब आहे, ही मीच आहे. हिला त्रास झाला म्हणजे मला त्रास झाला, एवढं जर समजलं तर कदाचित हे जे नवरात्र आहे तुमचं सफळ होणार आहे. तर संतांनी लीनतेची व्याख्या केलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे की ही जी लीनतेची व्याख्या आहे ही नुसती स्वभावातच नव्हे तर कर्मातही असली पाहिजे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडी जन एकमेका. आता इथे आणखी थोडं कठोर बोलते आहे, क्षमा करा, परत एक कठोर विषय आहे, पण तो तुम्हाला मान्य करावा लागेल. तो म्हणजे कर्मातही असलं पाहिजे ती लीनता. याबद्दल बोलते की आमची मराठी माणसं जी आहेत ना, ती रिक्षा चालवायला, भाजी विकायला, दूध विकायला लाज वाटते त्यांना, आणि ते लायसन्स सकट रिक्षा 3-3 लाखामध्ये विकून टाकतात. म्हणतात माझ्या मुलीचं लग्न आहे, जर मुलाच्या बापाने विचारलं मुलीचा वडील काय करतो, कारण मी रिक्षावाला आहे असं कसं सांगू. आणि परकीय जी परप्रांतीय आहे ती लोक तीच काम मनभावाने करतात, आणि मग एक नाटक लिहिलं जातं आणि ते प्रस्तुत केलं जातं. नाटकाचं नाव पहिलं होतं भटाला दिली ओसरी, भट हात पाय पसरी. आत्ताचं नाटक आहे भैयाला दिली ओसरी, भैया हात पाय पसरी. तर मी एकच सांगेन इथे, किंवा संतांनीही सांगितलेलं आहे की चोरी करणं आणि भीक मागणं, चोरी करणं आणि भीक मागणं ह्या दोन गोष्टी पाप आहे. ह्या दोन गोष्टी सोडून दुसरं कुठलंही कार्य तुम्ही केलं तर ते कर्मच आहे, चांगलंच कर्म आहे, आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारची लाज बागायची गरज नाही. आज ते कोरोनाने आपल्याला शिकवून दिलेलं आहे. मुंबईमध्ये मोठमोठे आर्टिस्ट जे टी व्ही सिरियल फिल्ममध्ये काम करत होते, त्यांना आम्ही रस्त्यावर छोटासा रुमाल टाकून, इतकुसे लिंबू त्याच्यावर ठेवून विकताना गुडघे टेकवून, भाई लेमन लेलो ना, भाई लेमन, लिंबू नाही म्हणतायत, सवय नाही ना, भाई लेमन लेलो ना, बहुत रसवाला अच्छा लेमन आहे. आणि याचे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत, आमच्याकडे प्रूफ आहे, असं नाही की मी उगाच बोलते. पण इथपर्यंतची परिस्थिती तुम्ही येऊच का देता की कोरोनासारखी महामारी यावी, त्यांनीही तुम्हाला शिकवावं. कारण काम करणं हे कुठल्याही प्रकारचं पाप नाही, ते कर्म आहे आणि तो स्वाभिमानाचा एक भाग आहे. तर हे काम आपण सोडू नये, ही नम्र विनंती इथे मी परत करू इच्छिते आहे. आणि या समाजाचं ऋण आपल्यावर आहे, ह्या आईवडिलांचं ऋण आपल्यावर आहे, आणि हे ऋण फेडण्यासाठी त्यांना मदत रूप होणं खूप गरजेचं असतं. म्हणून कुठलंही काम हे खरंच खूप चांगलं असतं. लेक लाडकी लेक मी संतांची, असं जेव्हा संत सांगतात. आता इथं स्त्रीचं जे रूप आहे ते रूप मी इथे स्पष्ट करू इच्छिते की संतांनी लेक का घेतली इथं, लेक का घेतली. स्त्रियांचे तर अनेक रूप आहे ना, वहिनी, काकी, मामी, दादी, आजी, आजो, काहीतरी आणखी, नानी, आणखी काहीतरी असेल. लेक घेतली त्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण हे आहे की लेक हा शब्दही समोर आला ना की प्रत्येक व्यक्तीच्या, म्हणजे आईवडिलांच्याच नव्हे तर समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये पाझर फुटतो.
ज्या आई वडिलांना मुलगी नसते ना ते जीवनात एकदा तरी देवासमोर म्हणतात की देवा एक मुलगी जर मला दिली असती तर बरं झालं असतं, कारण त्याचं ते स्वरूपच वेगळं आहे, ते प्रेमच वेगळं आहे. तर ज्या आई वडिलांना मुलगी झालेली नाही आहे अशा आई वडिलांसाठीच तर संतांनी भक्तीला लेख म्हटलेली आहे की या भक्तीला तुम्ही लेकीसारखं जपा, ह्या भक्तीला जर तुम्ही लेकीसारखं जपलं तरच तुमचं कल्याण होणार आहे. आता आपण जरा तातडीनं पुढे जाऊया. बुरगुंडा, बुरगुंडामध्ये अगदी एक एकच कडवं तुम्हाला मी सांगणार आहे. अनादिसिद्ध नवलाई झाले प्रेमाचे कुंकू भाळी लाविले, स्वानंद कुरकुला सवे घेऊन आली आणि हाती बोराटी धरली से बयो. वाढ ग बाय माय वाढ, माझ्या नाम्याची आय वाढ, माझ्या किसण्याची आय वाढ ग माय, तुला बुरगुंडा होईल ग माय, बयो तुला बुरगुंडा होईल ग, बयो तुला बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, आणि बयो तुला बुरगुंडा होईल ग. संत म्हणतात तुमच्या पोटी हो ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. तर बुरगुंडा म्हणजे काय आणि तो गुंडा म्हणजे काय, गुंडा हो म्हणजे काय हो, गुंडा हो म्हणजे गुंड होऊ नये तो असा मुलगा हो जेणेकरून तुमचा त्रैलोकात झेंडा हो, त्याचं इतकं नाव मोठं करावं. पण बुरगुंडा हो म्हणजे काय, मुलगा हो नाही. तर ती जी वैदिणं आहे तुमच्या गावामध्ये, बघा पहिले जुन्या काळी, आता येते की नाही मला माहीत नाही, बिबा विकणारी, सुया विकणारी, बांगड्या विकणारी आणि खुळखुळे वगैरे विकणारी, काळ्या मण्याची पोत विकणारी एक बाई यायची, त्याला ती वैदिण असायची, तिला औषधं माहिती असायची. अशी ही वैदिण स्वरूप संतांनी सांगितलेली आहे. आणि ती म्हणते, ती आशीर्वाद देते की तुम्हाला बुरगुंडा हो, बुरगुंडा म्हणजे ज्ञान प्राप्त होवो. आणि ती काय वाढायला सांगते, वाढ ग बाय मार वाढ, भाकर तुकडा वगैरे वगैरे म्हणते ठीक आहे, पण वाढ म्हणजे काय वाढ, तर ती भक्ती वाढ, तुझी भक्ती मला दे की त्या भक्तीतून मी तुम्हाला आशीर्वाद देईन की तुला बुरगुंडा हो म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त हो. अशी सगुण निर्गुण माया त्या वैदिणीच्या स्वरूपात ह्या संतांनी म्हटलेली आहे. पुढे आपण खंडेराया तुझं करते नवसू, खंडेराया तुझं करते नवसू हे खूप सुंदर असं संत जनाबाईंचं भारूड आहे, जे जवळपास मला वाटतं 800 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. आणि त्यांनी तेव्हाच स्त्रीमुक्तीसाठी क्रांतिकारी शब्द त्यात वापरलेले आहेत. अध्यात्माच्या क्षेत्रात आजही आपल्याला ते मुक्तीचा मार्ग दाखवणारे आहेत. ते म्हणजे खंडेराया तूज करीते नवसू, खंडेराया तूज करीते नवसू, मरुते आता मरुते आता मरुते सासू, खंडेराया खंडेराया तूज करीते नवसू, सासू मेल्यावर होईल आसरा, सासू मेल्यावर होईल आसरा, आता मरुते आता मरुते आता मरुते सासरा, खंडेराया खंडेराया तूज करीते नवसू. आपण लवकर पुढे जाऊया. तसं ती दिराला नंडेला सगळ्यांना मारून टाकण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहे ही बया. का मारून टाकण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहे, काय हे आहे, का हा प्रकार आहे? काही लोकांना त्याचा रागही येत असेल की हा सगळा काय प्रकार आहे, असं का म्हणते ही बाई? तर संतांनी प्रतिकात्मक स्वरूप त्याचं सांगितलेलं आहे. काय प्रतीक आहे? सासू म्हणजे काय तर माया, सासरा म्हणजे काय तर अहंकार, दीर म्हणजे काय तर मोह, आणि नणंद म्हणजे काय तर द्वेष मत्सर आहे. ह्यांना ती जर मारून टाकलं तर भक्तीचा मार्ग त्या आत्म्याला मोकळा होणार आहे. ही सून कोण आहे? ही आत्मेरूपी सून आहे. कारण समाजाभिमुख जेव्हा समाजाच्या दृष्टीने भारूड मांडायची होती, तेव्हा भारूड मांडताना किंवा भारूड रचताना
त्यांनी समाजातलीच पात्र घेतली. मी असं माझा असा विचार आहे की हे सगळं आपण बाजूला ठेवू, कारण बायको मोठी कारभारी वगैरे वगैरे वेडी हे सगळे भारुडाचं जे अनेक तुम्हाला डिटेल्स मी सांगणार होती ते आता बाजूला ठेवते. वेळ खूप कमी आहे, तुम्हालाही उशीर होणार आहे. परत कधी भेटू, कदाचित भारुडाचंच सादरीकरण इथे करू. तर बायको जी असते ती कशी खाष्ट असते, एखाद्यांची बायको खाष्ट असेल, कोणाची इथे हिम्मत करणार नाही कारण घरी जायचं आहे सगळ्यांना, तर म्हणणार नाही की हो माझी बायको खाष्ट आहे म्हणून. तर अशी बायको असते ती कोण आहे, तर ती मायारूपी आहे. तर ही मायारूपी बायको कशी असते, तर ती फसवते तुम्हाला. कारभारी वेगळं निघायचं, कारभारी वेगळं निघायचं म्हणते तर आपल्या घरामध्ये सगळ्यांकडे वेगळं निघायचं हा जो एक आहे प्रपंच, तो सगळ्यांनी कुठे ना कुठे कधी ना कधी भोगलेला आहे की आता वेगळं निघूया आणि आता आपल्याला यांच्यासोबत राहणार जमणार नाही, पटणार नाही. पण संत तसं कधीच म्हणत नाही. संतांचं असं म्हणतं आहे की वेगळं निघायचं आपल्या जीवाशिवाला किती हो लागायचं, अहो कारभारी वेगळं निघायचं. ह्या भारुडाचंही मी डिटेल्स सांगत नाही, आपण लवकर पुढे जाऊया, वेळ कमी आहे. तर ती जी आत्मारूपी कारभारीण आहे, म्हणजे ती बाई बायको आहे, ती म्हणते त्या देहरूपी कारभारीला आपल्या नवऱ्याला की आपण ह्यातून म्हणजे ह्या मोहमायेतून या प्रपंचातून वेगळं निघूया आणि आपण जीवाशिवाचा एक जीवाशिवानी एक होऊया, म्हणजे आत्मेचं परमात्मेला मिलन कसं होईल याबद्दलचं त्याबद्दल मध्ये त्याची रचना तशा पद्धतीने केलेली आहे. नंतर वेडी, वेडी हे संत मुक्ताबाईंचं भारूड आहे. ह्याबद्दलही थोडक्यात माहिती देते की संत मुक्ताबाई म्हणतात का हो वेडी वेडी म्हणता मला, का हो वेडी वेडी म्हणता मला, असं ती म्हणते आहे. आणि वेडी म्हण परत दोष देते, वेडी म्हणता मला, वेडी म्हणता आपला द्वेष दाखवते आहे. आणि मग म्हणते शेवटी स्वीकारते, झाले रे मी वेडी देवा मी झाले रे वेडी. तर ह्या वेडी या भारुडामध्ये वेडीच का घेतलेली आहे, वेडा का नाही, का पुरुष वेडे नसतात, बाईच वेडी असते, नाही त्याचं मुख्य कारण तुम्हाला सांगते. थोडं एक 5 मिनटं मागे पुढे होईल पण मी थांबवेल, काळजी करू नका. की स्त्री आणि पुरुषांचं जर तुम्ही मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला, कारण संतांनी ह्याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केलेला आहे की भारुडं कशी रचावी, का रचावी, तर पुरुष जो असतो ना तो कधी पटकन कुठली गोष्ट स्वीकारत नाही, त्याला स्वीकारायला वेळ लागतो. म्हणजे जर त्याचं लग्नही झालं असेल ना तर जवळपास वर्षभर तो त्याच्या बायकोला स्वीकारू शकत नाही पूर्णपणे. संबंध छान डेव्हलप करायचा प्रयत्न करत असतात पण स्वीकारत नाही. पण बाई जी असते ना ही पटकन सगळं काही स्वीकारते, पण तितक्याच पटकन ती सोडू पण शकते. हा फरक नैसर्गिकरित्या दोघांमध्ये मानसिकदृष्ट्या आलेला असतो. आणि स्त्रियांचं पुरुषांचं समर्पण भाव जे असतो ना तो खूप तार्किक असतो, हे सायकोलॉजी सांगते, हे संत तर सांगतातच पण सायकोलॉजी पण सांगते की तार्किक असतो. ते समर्पित होतात पण हे असं की असं नाही, असं असणार की असं असणार नाही, असं झालं तर मग, हे अनेक प्रश्न त्यांच्यामध्ये घोळत असतात. पण स्त्रिया हा बुद्धीने काम करत नाही असं म्हणतात, पण तसं नव्हे, त्यांनाही चांगली बुद्धी असते. पण त्या त्यांचा जे समर्पण भाव असतो तो इतका मनापासून असतो की एकदा त्यांनी समर्पित केलं स्वतःला की मग ते काहीही बघत नाही. एकदा त्यांचं लग्न झालं, ते लग्न होऊन घरी आलं, त्यांना कितीतरी त्रास सहन करावा लागतो, कितीतरी केसेस आपल्यासमोर असतात, जळून मरून जातात पण माहेरी जात नाही, ते समर्पण त्यांचं असतं. तर तसं समर्पण ह्या वेडीचं आहे. आणि भारूड हा लोककला प्रकार जो आहे तो कीर्तनातून जन्माला आलेला आहे. कीर्तन ऐकायला आलेली जी मंडळी असायची त्या काळामध्ये, ती मंडळी अशिक्षित असायची. तेव्हा शाळा कॉलेज खूप डेव्हलप नव्हतं, आता भरपूर डेव्हलप्ड आहे. तर एक मनोरंजनाचं साधन किंवा एक काहीतरी देवाचं आहे बाबा आपलं, त्या बहाने काहीतरी होतं आहे म्हणून ते ऐकायचे. पण संतांना लक्षात आलं होतं कीर्तन करताना की काहीतरी घोळ आहे, आपण सांगतो आहोत, ते मजा घेत आहेत, टाळ्या वाजवत आहेत, पण जीवनात ह्याचा अवलंब करतायत का, ह्यांना ते समजतं आहे का? तर त्यांना तो जो डाऊट गेला तो त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की हे यांना लक्षात येत नाही आहे, यांना जड जाते आहे. त्यासाठी त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास करताना हा विचार केला की आपल्यातलाच एखादा जर माणूस असेल, तो आपल्याला एखादी गोष्ट समजावून सांगत असेल तर ती अधिक पटते.
आज मोनिका ठक्कर येऊन तुम्हाला काही समजावून सांगते, तुम्ही ऐकाल. ठीक आहे, ओके, छान सांगितलं, धन्यवाद. आम्ही आमचं बघू आम्हाला काय करायचं आहे पुढे, है की नाही. आता तुम्ही खूप जास्त लांबवत आहे, लवकर करा, घरी जायचं आहे, भूक लागली आहे सगळ्यांना, बरोबर की नाही. अगदी 5 मिनटं. पण जर तुमच्यातली जी व्यक्ती असते, तुमची काकी, मामी, शेजारी, हे ते, ज्यांना तुम्ही रोज 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 बघता, त्यातली एखादी व्यक्ती येऊन जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट समजावून सांगते, तर ती अधिक पटते, अधिक रुचते, त्याच्यावर तुम्ही विचार करता. कारण त्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असता, त्या व्यक्तीवर विश्वास तुमचा असतो, त्या व्यक्तीची भाषा तुम्हाला सोपी वाटते, आणि त्या व्यक्तीला तुमची मानसिकता माहीत असते की हिला कसं समजावून सांगायचं तर हिला समजणार, त्यामुळे ते अधिक सोपं जातं. आणि हेच संतांनी पकडलं आणि कॅरेक्टर्स उभे केले, ज्याच्यात वैदिण आहे, ज्याच्यात वेडी आहे. गावात एखादा कोणी तर ना कोणी वेडा किंवा वेडी कोणी ना असतंच फिरत असतं. भिकारीण आहे, महारीण आहे, आणि गिल्लीदांडू, आणि हे तर सगळे प्रकार आपण खेळत पण असतो. तर असे कॅरेक्टर्स त्यांनी तयार केले आहे. आणि भरतमुनीचं अनुकीर्तन आणि भावानुकीर्तन मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. नाटकामध्ये एक हे असतो, निसर्गवाद ज्याला म्हणतात, तो एक वेगळा अभ्यासाचा भाग आहे. तर ह्या निसर्गवाद म्हणजे नॅचरलिझम, त्या नॅचरलिझममध्ये काय असतं, ते जसं आहे तसं ट्रान्सपरंट असतं. तो ट्रान्सपरन्सी पण त्या संतांनी बघा कशा पद्धतीने त्या काळात मांडलेली आहे, जो की तो निसर्गवाद पाश्चात्य रंगभूमीवरून भारतीय रंगभूमीवर आल्याचं निदर्शनात येतं. ते पण कोणत्या काळात, 19व्या शतकात. इतकं नवीन ते आहे आणि संतांनी ते की आधीच खूप रचून ठेवलेलं आहे. तर हे बाळ कडू पाजण्यासाठी संतांनी रचलेल्या ह्या ज्या रचना आहेत, त्या अगदी आपल्या घशाखाली उतराव्या म्हणून त्याला मधाचं बोटही त्यांनी लावलेलं आहे. अशा